हॅलो, आवाज येते का? ए, लवकर फास्ट जॉईन व्हा आणि व्हिडिओ ऑन करायचं. फास्ट जॉईन व्हा, व्हिडिओ ऑन करायचे. व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन. ओके, तर पहिला काय करा की व्हिडिओ ऑन करा. आणि आता तुमच्याकडे कॅल्सी नसेल पण तुम्ही दुसऱ्या मम्मीचा पप्पांचा कोणाचाही मोबाईल घेऊ शकताय. आणि तुम्हाला जर येत असेल, तुम्हाला असं कॅल्क्युलेशन तरी केलं तरी चालेल. पण मला असं वाटतं की तुम्हाला कॅल्सी यूज करायला परमिशन असते, त्यामुळे तुम्ही यूज करावं. कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला पॉईंटमधल्या असतात. तर तुम्ही एकतर नोटबुक घ्या, आत्ता लेक्चरला बसताना सगळ्यांनी घ्यायचे नोटबुक घ्यायचे, त्याच्यानंतर पेन घ्या आणि जमलं तर कॅल्सी घ्या. आता तुम्हाला नसेल तुमच्याकडे तुमची कॅल्सी तर तुम्ही साधा फोन घेतला तरी चालेल. ओके, पण एक्झाम मध्ये तुम्ही तुमचं ते तुम्ही एंट ह्याला इकॉनॉमिक्सला वगैरे यूज करतात, ते तुम्ही यूज केलं तरी चालतं. पण बऱ्यापैकी पॉईंट मधला व्हॅल्यू असतात तर तुम्हाला कॅल्सी वापरलं तर बरं पडेल. पण आत्ता सगळ्यांनी ऍटलीस्ट नोटबुक आणि पेन घ्यायचं आहे, नोटबुक आणि पेन घ्यायचं, कारण तुम्हाला प्रॉब्लेम बघायचे. आणि सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे मला दिसतंय. ओके, कारण तुम्हाला प्रॉब्लेम पण असणार प्रॅक्टिकल एक्झामला. आणि स्वतःला जरा म्यूट करून घ्या, शेजारचे बाजूचे आवाज येतात सगळे, कारण तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे. कुणाचं म्यूट ऐका बघा स्वतःला एकदा आधी, घरातले आवाज यायला लागले तुमच्या. ठीक आहे, झालं. सगळ्यांनी घेतलंय 90 नंबर, ACR 90. आणि तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला ना, म्हणजे आज आपण प्रॉब्लेम शिकतोय, तर तुम्हाला काही आलं तर तुम्ही मला विचारू शकता हे कसं आलं. असं नाही की मध्येच कसं विचारू, असं काही नाही आहे. ओके, तर म्हणजे तुम्हाला लिहायचं पण आहे आणि तुम्ही सोडवणार पण आहेत. आणि ऍक्च्युली तुम्ही करून पण बघणार आहे ते येतंय का तुम्हाला, कारण मी स्लाईडवर सोडवलेले प्रॉब्लेम आहेत, पण तुम्ही ऍक्च्युली बघणार आहेत की ते आलंय का. तर कॅल्सी किंवा आता तुम्ही फोन घेऊन बसलं तरी चालेल, दुसरा त्याचा आपण करू शकतो. तुम्हाला तोंडी येत असलं तर तोंडी करा. ठीक आहे, झालं का? सगळ्यांनी नोटबुक घेतली का? ऍटलीस्ट नोटबुक आणि पेन तरी घेऊन बसा. ठीक आहे, तर आपण बघणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ डोसेस किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन्सेक्टिसाइड किंवा आपण कॅलिब्रेशन ऑफ स्प्रे फॉर्म्युलेशन, याचे आपल्याला थोडेसे प्रॉब्लेम आहेत, ते आपण बघणार आहेत. ओके, तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला बघू. तर फॉर्म्युला तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. आधी तर काही लिहून घेऊ नका, जस्ट समजून घ्या की काय आहे ते. तर बघा, फॉर्म्युला तुमचं काय आहे की परसेंटेज ऑफ टॉक्सिकन ट्रेड प्रोडक्ट अवेलेबल इन मार्केट इन टू क्वांटिटी ऑफ द फॉर्म्युलेटेड इन्सेक्टिसाइड रिक्वायर्ड इज इक्वल टू परसेंटेज ऑफ ॲक्च्युअल टॉक्सिकन इन स्प्रे मटेरियल दॅट इज डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन किंवा डिझायर्ड कॉन्सन्ट्रेशन इन टू क्वांटिटी ऑफ स्प्रे मटेरियल रिक्वायर्ड. ओके, तर हा खूप सोपा आहे. तुम्हाला असं खूप मोठं वाटत असेल पण तुम्हाला कंपल्सरी हा फॉर्म्युला तुम्हाला आला पाहिजे, कारण या फॉर्म्युल्याला एक मार्क असतोय. ओके, तर सिम्पली तुम्ही त्याला काय म्हणू शकता, ह्या ज्या चार क्वांटिटी आहेत, तुम्ही काय किती एन वन व्ही वन इज इक्वल टू एन टू व्ही टू. ओके, तर बघा की एन वन काय आहे. एन वन म्हणजे काय की समजून घ्या, मी काय म्हणते ते समजून घ्या. आपण बघा की परसेंटेज ऑफ द टॉक्सिकन ट्रेड प्रोडक्ट अवेलेबल इन अ मार्केट. जसं फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला तुम्ही बरेच इन्सेक्टिसाइडचे हे बघितलेत, सगळे फोटोज बघितलेत किंवा तुम्हाला पाकिट मी दाखवलेत. तर काय म्हटलं की परसेंटेज ऑफ द टॉक्सिकंट, टॉक्सिकंटचे परसेंटेज त्या बॉक्सवर किंवा त्या जसं आपण बघितलंय, बघा टॉक्सिकंट परसेंटेज दॅट इज 35 EC किंवा कार्बारिल 10 G किंवा 4810 G. ओके, तर 10 म्हणजे त्याचा टॉक्सिकन ट्रेड अवेलेबल इन अ मार्केट. मार्केट म्हणजे टॉक्सिकन परसेंटेज त्या बॉक्स वरती किती लिहिलेले आहेत, ते म्हणजे काय आपलं एन वन आहे. ओके, तर एन वन म्हणजे काय, परसेंटेज ऑफ टॉक्सिकन ट्रेड अवेलेबल इन अ मार्केट. ओके, देन आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवाल तेव्हा तुम्हाला कळेल. देन बघा, व्ही वन म्हणजे काय, क्वांटिटी ऑफ द फॉर्म्युलेटेड इन्सेक्टिसाइड रिक्वायर्ड, त्याची किती क्वांटिटी आहे. आणि परसेंटेज ऑफ द ऍक्च्युअल टॉक्सिकंट इन स्प्रे मटेरियल म्हणजे फार्मरला किती यूज करायचंय, किती त्याला मारायचंय. ओके, तर आपण प्रॉब्लेम बघू तर तुम्हाला कळून जाईल. पण हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला सगळ्यांना आला पाहिजे. ओके, तर सिम्पली तुम्ही काय लिहिणार आहे, एन वन व्ही वन इज इक्वल टू एन टू व्ही टू. आणि
ओके तर सिंपली जर तुम्हाला तो प्रॉब्लेम म्हणजे फार असं झालं की तुम्हाला तो नाही आठवते पहिला, तर तुम्ही सिंपल फॉर्म मध्ये हा एक फॉर्म्युला लिहिला तरी चालतो, एन वन व्ही वन इज इक्वल टू एन टू व्ही टू. दॅट इज एन वन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आहे, व्ही वन म्हणजे व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट आहे, एन टू म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्प्रे फ्ल्युइड आहे, आणि व्ही टू म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्प्रे फ्ल्युइड रिक्वायर्ड. ओके, ह्या ज्या क्वांटिटी आहेत त्या तुम्हाला कधीच कळतील जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सोडवाल. ओके, तर बघा की प्रॉब्लेम काय आहे. तर बघा सगळ्यांनी, अ फार्मर वॉन्ट्स टू स्प्रे हिज अ 4 हेक्टर कॉटन क्रॉप विथ देअर विथ 0.04% फेनवॅली रेट 20 EC ऍट द रेट 50 liters ऑफ स्प्रे मटेरियल पर हेक्टर. देन कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ फेनवॅली रेट 20 EC रिक्वायर्ड टू बी परचेस्ड बाय द फार्मर. ओके, तर आपण आपण तर पहिला काय लिहिणार आहे की तुम्हाला काय करायचं असलं, कुठल्या कुठल्या क्वांटिटीज किंवा काय दिलंय तुम्हाला. मेनली तुम्ही जर हा फॉर्म्युला, तर पहिला तर तुम्ही काय करणार की हा फॉर्म्युला लिहिणार. ओके, परसेंटेज ऑफ पण तुम्हाला हा जो रिटर्न फॉर्म्युला आहे तो तुम्ही लिहिलाच पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा की हे काय आहेत, ह्या 4 क्वांटिटी काय आहेत त्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर एन वन म्हणजे काय आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मार्केटमधले किती कॉन्सन्ट्रेशन आहे, टॉक्सिकन परसेंटेज किती आहेत. ओके, तर मग सगळ्यात आधी काय करायचं की कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही वाचला तर तुम्ही काय शोधणार आहे, सगळ्यात आधी कुठलं इन्सेक्टीसाईड येतात. ओके, जसं या प्रॉब्लेम मध्ये कुठलं इन्सेक्टीसाईड आहे, फेनवॅली रेट. ओके, फेनवॅली रेट आणि एन वन म्हणजे काय तुमचं, त्या टॉक्सिकन परसेंटेज किती आहे, दॅट इज 20. ओके, तर सगळ्यात आधी तुम्ही हे शोधायचं कुठलं इन्सेक्टीसाईड आहे, आणि इन्सेक्टीसाईड शोधलं की त्याच्या समोर जे असतंय तिथे जर काय आहे की टॉक्सिकन परसेंटेज आहे, टॉक्सिकन परसेंटेज और ट्रेड अवेलेबल इन अ मार्केट. ओके, ते आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहेत की व्ही वन म्हणजे त्याचं व्हॉल्यूम आहे, देन एन टू, एन टू मध्ये काय लिहिले की आपण डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन. तर फार्मरला तिथे लिहिले बघा, अ फार्मर वॉन्ट्स टू स्प्रे हिज अ 4 हेक्टर कॉटन क्रॉप विथ 0.04% फेनवॅली रेट, म्हणजे टॉक्सिकन परसेंटेज. म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल फेनवॅली रिटेजची त्या इन्सेक्टीसाईडची एक बॉटल आहे, त्या बॉटलमध्ये 20 EC टॉक्सिकंट आहेत. ओके, तर त्या 20 EC मधले फार्मरला किती युज करायचे, फार्मरला किती मारायचे, त्याला किती मारायचे, फार्मरला 0.04% त्याला मारायचे आहेत. ओके, तर टोटल किती आहे, 20. आणि तो काय करणार आहे की तो काय करणार, त्याला जे पाहिजे 0. हे तो मेजरिंगनं तो मेजर करणार आणि काय करणार की तो किती लिटर वॉटरमध्ये ते डिझॉल्व्ह करणार. ओके, दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ स्प्रे फ्ल्युइड, दॅट इज व्ही टू. ओके, तर ह्या 4 क्वांटिटी तुम्हाला गणित बसल्यावर तुम्हाला, म्हणजे तुम्हाला 3 दिलेले असणार, एक तुम्हाला काढावी लागणार. ओके, तर बघा की तुम्हाला समजलं का, ते गणित खालचं जाऊ द्या. तुम्हाला आधी 4 क्वांटिटी, जर तुमच्या 4 क्वांटिटी तुम्ही अज्युम करायचं चुकला तर तुम्हाला ते खालचं सगळं, खाली काहीच नाही, ते फक्त कॅल्क्युलेशन साधं सोपं आहे. फक्त तुम्ही ह्या ज्या 4 क्वांटिटीज आहेत, एन वन व्ही वन आणि एन टू व्ही टू, ते तुम्ही कॅल्क्युलेट केलं म्हणजे तुम्हाला अज्युम करायला आलं पाहिजे. ओके, जसं बघा की एन वन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. जसं आता बघितलं आपण फेनवॅली रेट 20 EC, त्या प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे किंवा त्या प्रोडक्टमध्ये किती टॉक्सिकन परसेंटेज आहे, दॅट इज द ट्रेड. कुठलाही एक फॉर्म्युला तुम्ही फॉलो करा. जसं आपण बघितले आधी, फक्त क्वांटिटी बघा, एन वन, एन वन म्हणजे काय, परसेंटेज ऑफ द टॉक्सिकन ट्रेड प्रोडक्ट अवेलेबल इन मार्केट, म्हणजे टॉक्सिकन परसेंटेज. जसं फॉर एक्झाम्पल 4:8, जसं समजा 4:8:10 G. ओके, तर यातले टॉक्सिकन परसेंटेज किती आहे, 10. ओके, म्हणजे तुमचं 10 तुमचं एन वन आहे. देन क्वांटिटी ऑफ द फॉर्म्युलेटेड इन्सेक्टीसाइड रिक्वायर्ड, म्हणजे जर तुम्हाला असं लिहिलं असेल 2 kg of 4:8:10 G. ओके, तर 2 kg त्या 4:8 क्वांटिटी आहे किंवा व्हॉल्यूम आहे त्याचं. ओके, 2 kg. देन परसेंटेज ऑफ ऍक्च्युअल टॉक्सिकंट इन स्प्रे मटेरियल, म्हणजे काय की जसं फॉर एक्झाम्पल आताच आपण गणित बघितलं की तिथं फेनवॅली रेटची टॉक्सिकन परसेंटेज 20 EC आहे, पण ऍक्च्युअली फार्मरला तिथं तुम्हाला लिहिलेलं असते गणितात, फार्मर वॉन्ट्स टू स्प्रे किती त्याला मारायचं आहे, दॅट इज 0.04 आहे तिथं आपल्या गणितात. ओके, आणि तो पुढे तुम्हाला दिलेलं असते क्वांटिटी ऑफ स्प्रे मटेरियल रिक्वायर्ड, आणि जे काही हे त्याचं जे डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशनचं जे लिक्विड असेल, ते लिक्विड तुम्हाला किती लिटर मध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे. ओके, दॅट इज वॉटर, वॉटर किती वॉटरमध्ये तुम्हाला ते डिझॉल्व्ह करायचं आहे, ते तुम्ही, दॅट इज क्वांटिटी ऑफ स्प्रे मटेरियल. ओके, तर ह्या
फॉर्म्युला मध्ये ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, एन वन व्ही वन इज इक्वल टू एन टू व्ही टू. तर तुम्ही हे दरवेळी हा फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यानंतर खाली लिहायचं एन वन व्ही वन. तर आता तुम्हाला समजलं का? बघा, तुम्हाला प्रॉब्लेम जाऊ दे आपल्याला पुढचं, पण तुम्हाला एन वन व्ही वन समजलं का? बघा, ओके, कोणाला काही प्रॉब्लेम आहे एन वन व्ही वन चं काय? कुणाला काही प्रॉब्लेम आहे? हो नाही काही तर ए, मला मेसेज नाही करायची. मी काय म्हंटल, मेसेज बघायला मला वेळ जातो. तुम्ही काय करा की मला डायरेक्ट बोला. ओके, प्रॉब्लेम आपल्याला असं समजत नाही. तुम्ही डायरेक्ट बोला, तुम्हाला बोलायला येत नाही का? क्लासमध्ये आपण बोलतो ना. ठीक आहे, तुम्ही नाही बोलणार कधीच, तेवढं आपल्याकडे डेअरिंग नाही. इथं बोलायची किती बडबड करायची आहे. ठीक आहे, तर बघा की तुम्हाला ह्या चार क्वांटिटी समजल्या का. ओके, तर सिम्पली तुम्ही एन वन व्ही वन लिहिलं तरी चालतं. एन वन व्ही वन इज इक्वल टू एन टू व्ही टू. मग आपण गणित बघू. तर बघा गणित, अ फार्मर वॉन्ट्स टू स्प्रे इज अ 4 हेक्टर कॉटन क्रॉप विद दर 0.04% फेन व्हॅली रेट 20 EC ऍट द रेट ऑफ 500 लिटर्स ऑफ स्प्रे मटेरियल पर हेक्टर. देन कॅल्क्युलेट क्वांटिटी ऑफ द फेन व्हॅली रेट 20 EC. ओके, तर आपण काय करणार आहे, सगळ्यात आधी आपण काय बघणार आहे, कुठलं इन्सेक्टिसाइड आहे. ओके, तर आपल्याला सापडलं, हा इन्सेक्टिसाइड कुठला आहे, फेन व्हॅली रेट इन्सेक्टिसाइड आहे. ओके, त्याच्या पुढे जे असणार आहे, त्याच्या पुढे जे काय असणार आहे, तुमचं एन वन असणार आहे, दॅट इज द टॉक्झिकंट पर्सेंटेज असणार आहे. तुम्हाला म्हणजे एन वन मिळाले, जसं तुम्हाला जे मिळेल ते गिवन मध्ये तुम्ही लिहा. मी आता लिहिलेलं नाहीये, मग तुम्ही लिहा गिवन मध्ये एन वन म्हणजे तुम्हाला मिळाले 20 EC. देन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम माहित नाही, व्हॉल्यूम कुठे येणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल असं असतं, 2 लिटर्स ऑफ फेन व्हॅली रेट 20 EC. ओके, तर काय असतं की जर 2 लिटर्स इथं लिहिलं असतं पर्टिक्युलरली त्यांनी, तर ते त्या फेन व्हॅली रेटचं ते व्हॉल्यूम झालं असतं. ओके, तर इथं लिहिलेलं नाहीये ते. तुम्ही पुढे दुसरी गणित बघाल की आता व्ही वन लिहिलं असेल, तर बघा की इथं काय दिलंय आपल्याला, काय मिळालं गिवन, पहिला आपल्याला एन वन मिळालं. एन वन आपलं किती आहे, 20 EC आहे. व्ही वन आपल्याला माहित नाही. देन एन टू, एन टू म्हणजे काय की तुम्ही ते एवढं मोठं लक्ष ह्या फॉर्म्युला मधलं एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा हे लक्षात ठेवा, डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन किंवा डिझायर्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ फार्मर, म्हणजे त्या फार्मरला किती स्प्रे करायचं आहे. ओके, तर इथं गणितात लिहिलेच बघा, 0.04% दॅट इज द एन टू, म्हणजे आपल्याला एन टू मिळाले. आणि व्ही टू म्हणजे काय की जे त्याचं डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशनचं जे आहे किंवा त्याला जिथे वॉन्ट्स टू स्प्रे जे काय आहे जे इन्सेक्टिसाइड, ते तुम्ही किती लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व करताय. ओके, तर म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, व्ही टू म्हणजे काय की सिम्पली वॉटर आहे, हां, त्या वॉटरमध्ये तुम्ही डिझॉल्व्ह करणार आहे. व्हॉल्यूम ऑफ द स्प्रे फ्ल्युइड, ते तुम्हाला जे जे फ्ल्युइड करायचं आहे, म्हणजे जे औषध तुम्हाला करायचंय, ते किती लिटर मध्ये तुम्ही डिझॉल्व करणार आहे, दॅट इज द व्ही टू. ओके, तर सिम्पली कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही एक सीतं लिहाल, त्याच्यानंतर तुम्ही काय कराल, तुम्ही करायचंय, तुम्ही लिहायचंय हे. मला थोड्या वेळाने मी तुमचे हे 4-5, 5-6 काहीतरी गणित आहेत ते मला तुम्ही लगेच सेंड करायचे आहेत. मला बघायचे तुम्ही लिहिलेत की नाहीत, तर सरळ लिहा, कारण मला तुम्ही मला सेंड करायचे थोड्या वेळाने लगेचच आपलं लेक्चर झालं झाल्या. ओके, गणित लिहिलं नाही तरी चालेल, फक्त तुम्ही कॅल्क्युलेशन बघा. लिहून घेतलं एन वन व्ही वन, तुम्हाला तुमचा नंबर पुकारल्याशिवाय तुम्ही बोलतच नाही. लिहून घ्या, ओके, तर तुम्ही आधी गिवन लिहा, तुम्हाला गिवन काय काय माहिती आहे. लिहा गिवन एन वन, एन वन तुम्हाला मिळाले 20 EC. देन व्ही वन तुम्हाला माहित नाही, म्हणजे तुम्ही एक्स लिहिणार. देन लिहा एन टू, एन टू तुम्हाला किती मिळाले, 0.04%. देन व्ही टू तुम्हाला किती मिळाले, 500 लिटर्स. लिहिलं हे, तुम्ही काय रिस्पॉन्सच करत नाही, कोणतरी बोला की बोलायला येते की नाही तुम्हाला? येस मॅम, लिहिलं. ओके, लिहिलं. ठीक आहे, तुझा नंबर सांग. 23. ओके, तुम्हाला वायवाचे मार्क, तुम्हाला मार्क पण पाहिजे ना, तुम्हाला मॅन्युअलचे आणि त्याचे मार्क मिळणार आहेत आपल्याला 10. म्हणजे तुम्हाला, तुम्ही घरी बसलाय म्हणजे तुमच्यावर काही लक्ष नाही, असं काय नाही. 23 ना, ओके. लिहिलं एन वन, एन वन किती आहे, एन वन 20. एन वन 20 आहे. ओके, व्ही वन, व्ही वन ची व्हॅल्यू नाही माहित ना. ओके, व्ही वन तुम्ही काय कराल, अज्युम एक्स कराल. देन एन टू काय आहे,
किती आहे? 0.04 0.04 म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही तिथलं बघून सांगू नका, तुम्हाला ते समजले का बघा. आणि व्ही टू हा लिहिलंय मॅम ते. ओके व्ही टू म्हणजे 500. ओके ते सॉल्व्ह करा, सगळ्यांनीच करायचं, तीन एक तीनच नाही करायचं, सगळ्यांनीच कराय. तुम्ही काय कराल, एक्स एक्स लिहाल, मग तुम्ही काय म्हणायचं, तुम्हाला हे गुणाकार वगैरे येतच असेल. तर इथं जे 20 आहे ते इकडं मल्टिपल मध्ये आहे ते इकडं काय होईल, डिवायडेड बाय होईल. ओके सिम्पली आहे. तर तुमचं आन्सर किती आलं, दुसरं कुठेतरी सांगा आन्सर किती आलं, तुम्ही करून बघा आधी. 1 आलं मॅम. ओके 1 आलं, 1 लिटर. ओके तुमचा आन्सर 1 पर हेक्टर. हा एक्स इज इक्वल टू 1 लिटर पर हेक्टर. पण गणितात बघायचं तुम्हाला काय म्हटलंय, अ फार्मर वॉन्ट्स टू स्प्रे हिज अ 4 हेक्टर क्रॉप. ओके तुमचं जे 1 लिटर आलंय ते कशासाठी आले, 1 हेक्टर साठी आलंय. पण तो जो फार्मर आहे त्याला त्याचं लँड किती आहे, 4 हेक्टर आहे. मग तुम्ही काय करणार आहे, त्याला फक्त 4 नी इंटू करणार आहेत, म्हणजे 4 नी मल्टिप्लाय करणार आहे. मग तुमचं किती येईल, 4 लिटर्स ऑफ येईल. ओके समजलं का बघा. ठीक आहे आता दोघे कोण बोललात त्या सोडून, दुसरं कोण बोलणार आहे का, नंबर सांगायचा नाही मग बोलायचं. मॅम 106/2019 4 हेक्टर साठी 4 लिटर्स आलं आन्सर. 106 ना. ओके ओके तर मला सांगा की एन वन काय आहे, म्हणजे क्वांटिटी नका सांगू, तुला जे समजलं एन वन म्हणजे काय आहे. एन वन इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इन अ मार्केट अँड त्याची व्हॅल्यू एक्झाम्पल मध्ये 20 EC आहे. ओके आणि व्ही वन म्हणजे काय. व्ही वन म्हणजे व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट रिक्वायर्ड. ओके बघून सांगताय, बघून सांगताय. नाही मॅम लिहून घेतले शॉर्ट मध्ये. बरं ठीक आहे ठीक आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहित नाही. बट देन एन टू म्हणजे काय. एन टू म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्प्रे फ्लुइड इन अ डिझायर्ड फार्मर. हा तसं म्हणजे ते एवढं मोठं नाव लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही असं लक्षात ठेवा की डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन, एवढंच लक्षात ठेवा. तुम्हाला सांगायला जायचं नाही, तुझं तुला ते समजलं म्हणजे ठीक आहे. ठीक आहे एन टू म्हणजे डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके देन व्ही टू म्हणजे काय. व्ही टू म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्प्रे फ्लुइड, म्हणजे आपण त्याच्यामध्ये वॉटर किती मिक्स करून ते स्प्रे करणार आहे. ओके म्हणजे असं तुम्हाला काही एक्सप्लेन करायचं नाही कुणाला, पण तुमचं तुम्हाला जसं लक्षात ठेवाल तसं लक्षात ठेवा तुम्ही. कारण काय की तुम्हाला जर ह्या 4 क्वांटिटी नाही कळाल्या किंवा तुमच्या इकडच्या तिकडे झाल्या तरी तुमचं सगळं कॅल्क्युलेशन खाली सगळं चुकतंय. तर तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ह्या 4 क्वांटिटी तुम्हाला अज्युम करायला आलं पाहिजे. त्याच्यामुळं प्रॉब्लेम असला ना की तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं, गिवन काय आहे हे तुम्हाला आलं पाहिजे. आणि एक दोन वेळा तुम्ही गिवन खाली काय नसतं, तुम्हाला फक्त डिवायडेड बाय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. ओके तर प्रॉब्लेम वाचायचा. आणि मग त्यात पण तुम्हाला काय होतं की तुम्ही हा ठीक आहे तुम्ही हे सगळं सोडवलं आणि तुमचं 1 लिटर आलं. 1 लिटर दॅट इज 1 लिटर फॉर 1 हेक्टर साठी आलंय तुमचं. तर तुम्ही तुमच्या ते लक्षात असायला पाहिजे की गणितात काय सांगितले की 4 हेक्टर साठी विचारलंय. तर तुम्ही काय करणार आहे त्याला मल्टिप्लाय करणार आहे. मग तुमचं येईल की 1 लिटर फॉर द 1 हेक्टर साठी आणि 4 लिटर फॉर द 4 हेक्टर साठी. ओके ठीक आहे सगळ्यांना समजलं असेल, समजलं का. दुसरा नंबर मुलं आहेत का लेक्चरला. दोन मुली बोलल्यावर एका मुलाने बोलायला पाहिजे की एका तरी. हो मॅडम आहे. नंबर D14 2019 D14. ठीक आहे डिप्लोमा तुम्हाला नंबर मिळालेत का. नाही मॅडम मी मागच्या वेळेच आहे, मला क्रेडिट बसल्यावर परत थर्ड सम द्यावं लागेल. हा म्हणजे तू मागच्या वेळेस. ओके ठीक आहे. मग तुमचं इयर 2019 आहे का. हो रजिस्ट्रेशन 2019. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि आता नवीन डिप्लोमा जे कोण आहे का नाही मुलं, नवीन डिप्लोमा आहे का कोणी. बरं ठीक आहे D19 थांब D14. आत्ताचे नवीन ऍडमिशन डिप्लोमा आहे का कुणी हाय का. येस मॅम. नाव सांगा तुमचं. पुष्पसेन माळ. तुम्ही कधीपासून येत आहे, तुमचं कधी ऍडमिशन झाले. काल मला या ग्रुपला जॉईन केलेलं आहे. काल. हो तुमचं ऍडमिशन कधी झाले. परवा दिवशी 3 तारखेला. आणि तुम्ही डिप्लोमा हे देणार आहे का, एक्झाम देणार आहे का. तसं मला काय सरांनी सांगितलं, ते म्हणले ऍडजस्टमेंट केली जाईल त्यामध्ये.
हा कारण डिप्लोमाचा एक प्रश्न आहे की त्यांनी कधी देणार आहेत. बरं ठीक आहे, आपला प्रॉब्लेम चाललेत. ठीक आहे, डी चौदा 2019 आहे का? आहे. ओके, ठीक आहे. प्रॉब्लेम समजला का तुला? हो हो मॅडम, समजलं ना. ठीक आहे ठीक आहे, मग आपण दुसरा प्रॉब्लेम बघू. परत बोला मग. ठीक आहे ठीक आहे. तर सगळ्या मुलांना मला असं वाटतं समजलं असेल, त्यात काहीच अवघड नाही. तुम्हाला फक्त N1 V1 आणि N2 V2 या ज्या काही क्वांटिटीज आहेत त्या तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. आणि तुमच्या प्रॅक्टिकलच्या एक्झामला पण प्रॉब्लेमच असणार आहेत, पण ऍटलीस्ट म्हणजे आता ऑनलाईन होणार आहे तर काय करणार आहेत आम्ही, म्हणजे तुम्हाला हे सगळं तुम्हाला घरी करावे लागले. इथं काय होतं की मी तुमच्या सगळ्या स्टेप चेक करत होते आणि स्टेप वाईज मी तुम्हाला मार्क देत होते. तर ह्यावेळी तुम्हाला काय करायचंय, म्हणजे मी एक असंही गणित दिलं असेल त्याच्यानंतर खाली फक्त ऑप्शन दिले असतील तर तुम्ही काय करणार की तुमच्या नोटबुक मध्ये ह्या सगळ्या स्टेप करणार. म्हणजे आता आम्ही स्टेप्स नाही बघू शकत तुमच्या, आणि काय म्हणजे तुमचं स्पीड पण सगळ्यांचं एक नसणार जरी तुम्हाला टाईप करायला दिलं तर. मग त्यामुळे तुम्ही काय करायचं, मी म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हा प्रॉब्लेम दिला असेल तर हा प्रॉब्लेम दिला असणार आहे आणि खाली चार ऑप्शन असणार आहेत. ओके, तर मग तिथं ते पण असतील. मग तुमचे पुढचे ऑप्शन काय असतील, 1 लिटर पर हेक्टर किंवा 4 लिटर, म्हणजे असे ऑप्शन असतील तर तुम्हाला क्लिक करायचंय. ओके, म्हणजे तुमच्या स्टेप्स कुणी बघणार नाही, तुमचा आन्सरच आम्ही बघणार आहेत. कारण आता तसं पॉसिबल नाहीये, पण जर तुम्ही इथं असता तर तुमच्या सगळ्या स्टेप्स आणि स्टेप्स वाईज मार्क असतील. तर आता बघू किती मार्कला प्रॉब्लेम ठेवायचा. पण तुम्हाला काय की तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये हे सगळं करणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही क्लिक करणार आहेत. ओके, तर मग बघा, म्हणजे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला होल प्रॉब्लेम सोडवला पाहिजे आणि लास्टला 4 लिटर्सला क्लिक केलं पाहिजे. ओके, म्हणजे समजा की तुमचं जरी चुकत असतं, तुम्ही अख्खं सोडवलं आणि काय आलं की तुमचं 1 लिटर आन्सर आलं आणि तुम्ही डायरेक्ट 1 ला क्लिक केलं, पण होल आन्सर हे बरोबर नाहीये 1 लिटर. तर होल आन्सर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथं असता आता तर 1 लिटर पर्यंत जर तुम्ही केलं असतं तर सहज मी तुम्हाला 3 मार्क दिली असती सहज. पण आता असं आहे ना की तुम्ही 1 ला न करता तुम्ही 4 लाच केलं पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे सगळे मार्क मिळतील. ओके, तर लास्ट पर्यंत तुम्हाला जे लास्टचं उत्तर आहे ते आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करणार, तो प्रॉब्लेम वाचणार, तो सोडवणार आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या आन्सरला क्लिक करणार, असेच प्रॉब्लेम असणार आहेत. ओके, तर थोडस बघा, 1-2 दिवसात तुम्हाला प्रॉब्लेम आपल्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे, तर बऱ्यापैकी पहिला प्रॉब्लेम समजला असेल. पण तुमचा एक प्लस पॉईंट आहे की तुम्हाला ह्या क्वांटिटीज पार्ट करायला नाही लागणार किंवा आहे तसा फॉर्म्युला पार्ट नाही करायला लागणार. ठीक आहे, तुम्हाला डायरेक्ट आन्सरला क्लिक करायचंय. आन्सरला क्लिक करायचं म्हणजे कुठलं पण आन्सर जसं क्लिक करायचं म्हणून करताय. तुमची मिडचे मार्क बघितली का? एक आणि तर विचारलं का मॅडम मला मिडला किती मार्क पडली? विचारलं का किती पडल्यात आपल्याला मार्क? एकानं सुद्धा नाही विचारलं, कोणालाही वाटलं नाही मला विचारावं की मॅडम किती मार्क पडली. त्यातलं पण मी तर तुम्हाला ग्रुपवर तुम्ही असाल तर तुम्हाला एवढे म्हणजे बऱ्यापैकी 5-7 क्वेश्चन तर मीच सांगितले होते, तरी सुद्धा आपल्याला 10-15 बरोबर नाही आलेली आपली. एकानं सुद्धा नाही विचारलं, काही मुलांनी नाही विचारले, काही मुलींनी विचारलं मॅडम मला किती मार्क पडले N2 ला. ठीक आहे, तर आता पण तुम्ही तसंच कराल, कशाला पण क्लिक कराल, काय पण कराल, पण असं नाही की तुम्ही सोडवायचंय. कारण तुम्हाला तुमची तेवढी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह थेरी असलं की तुम्हाला थोडे थोडे मार्क मिळत जातात, पण तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह असतील तर तुमची अॅक्युरेसी तेवढी मेंटेन राहत नाही. हा, तुम्ही जर आता 1 लिटर पर्यंत तुम्ही जर इथं असताना तुम्ही लिहिलं असतं तर मी सहज तुम्हाला 3-3.5 मार्क देऊन टाकली असती. पण आता तुमचं लास्टचं उत्तर 4 लिटर असलं तरच तुम्हाला मार्क मिळणार आहेत आणि तुम्हाला आपल्याला प्रॉब्लेम असणार आहेत. ठीक आहे, तर बरं समजलं का बघा. आणि ह्याच काय हेच प्रॉब्लेम नसणार आहेत. हा, पहिलं क्लिअर करा की हेच प्रॉब्लेम नसणार आहेत, नाहीतर लई मुलं असतात की जे हेच म्हणजे हेच वाचून येतात, हेच पाठ करून येतात. हा, यातल्या म्हणजे याच टाईप मध्ये असतील, पण यातल्या क्वांटिटीज चेंज असतील. म्हणजे तुम्हाला करावं लागेल, ऍटलीस्ट हाच असला तरी. म्हणजे इतकी मुलं ही असतात ना की त्यांना वाटतं की नाही हा आपल्याच पॅनल मधला आहे, पण तुम्ही बघा क्वांटिटीज जरा त्यातल्या. ठीक आहे, जरी हा प्रॉब्लेम असला, म्हणजे मी आता सांगते तुम्हाला, जरी हा प्रॉब्लेम असला तरी ह्यातल्या सगळ्या क्वांटिटी चेंज असतील. हा, तर सगळ्यांना तेच वाटतं, एखादी तरी एवढी शामी असतात की जे लास्टचा आन्सर पाठ करून येतात. तसं नाही करा, तुम्ही सोडवून बघायचंय, त्याच्यानंतरच तुम्ही क्लिक करायचंय. आणि मेड मध्ये पण म्हणजे मला मी तुम्हाला एवढे मार्क एवढे क्वेश्चन सांगितले तर फार कमी मुलं आहेत ना, कमी मुलं आणि कमी मुली आहेत ज्यांना म्हणजे 10 मार्क पडले असतील. नाही तर सगळ्यांना 7.5, 7, 7, 8 म्हणजे मी एवढे क्वेश्चन सांगून तुम्हाला जर एवढी मार्क पडत असतील ना.
न सांगता तर मला असं वाटलं होतं तुम्हाला काहीच नाही पडणार म्हणून सांगितलं होतं. ठीक आहे, तेवढं एक बघा. ठीक आहे, आपण दुसरा प्रॉब्लेम बघू. बघा की 2 kg ऑफ कार्बारिन 50% WP इज अप्लाइड फॉर द कंट्रोल ऑफ ओनियन थ्रिप्स ऍट द रेट ऑफ 500 liters ऑफ स्प्रे मटेरियल पर हेक्टर. देन कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऍट विच कार्बारिन इज स्प्रेड. ओके, आता जे प्रेझेंट आहेत ना त्यातलं कोण मला सांगणार, कोण बोलणार आहे? आज जे बोलणार आहेत ना त्यांना मार्क मिळणार आहेत एक केक आणखी एक्स्ट्रा. कोण बोलणार आहे लवकर सांगा. हॅलो मॅम. नंबर. हॅलो मॅम. सांगा, एकानच बोला एका वेळी. हॅलो. हा, कोण बोलतोय? नंबर सांगा आणि बोला. 75. ओके, तर आपला तू स्क्रीन दिसतीय ना तुला, आणि हा प्रॉब्लेम वाचला असता तू दिसती का स्क्रीन? हो मॅडम, वाचलं. ओके, दिसते मॅडम. ठीक आहे, कुठले इन्सेक्टिसाइड आहे या प्रॉब्लेम मध्ये? कार्बारिल. कार्बारिल आहे. ओके, ठीक आहे. देन मग मला, मग आपल्याला काय करायचं की आपल्याला माहित झालंय आपण प्रॉब्लेम वाचलाय, त्याच्यानंतर आपल्याला माहित झालंय की यात कुठले इन्सेक्टिसाइड आहे. इन्सेक्टिसाइड कुठला आहे? कार्बारिल. ओके, तर आपण काय करणार आहे की आपल्याला हा एक फॉर्म्युला आहे आपला N1V1 N2V2, या चारही क्वांटिटी आहेत ह्या आपल्याला शोधून काढायच्या आहेत. ओके, तर प्लस फर्स्ट N1 म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन मॅडम, 50% कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट इन्सेक्टिसाइड. म्हणजे तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं आहे ना तसं लक्षात ठेवा, पण ते तुमचं अज्युम केलेलं बरोबर आलं पाहिजे. ओके, तर प्रॉब्लेम असला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे कुठलं इन्सेक्टिसाइड आहे. ओके, आपल्याला माहिती आहे कार्बारिल आहे. देन कार्बारिल देन N1 म्हणजे काय की कॉन्सन्ट्रेशन ऑफ जे काही कुठलंही इन्सेक्टिसाइड आहे त्याचं जे काही टॉक्सिकंट पर्सेंटेज आहे ते म्हणजे N1 आहे, दॅट इज द 50. ओके, देन V1 म्हणजे काय? व्हॉल्युम इन विच द इन्सेक्ट Insecticide is dissolved. Volume. No, which is not dissolved. जे ते डिझॉल्व्ह नाही आहे ते पहिल्या. हा, म्हणजे जसं मी मगाशी बघितलं म्हटलं होतं, जसं बघा की ते डिझॉल्व्ह वेगळं आहे, दॅट इज द V2 आहे. जसं बघा की या प्रॉब्लेम मध्ये, या प्रॉब्लेम मध्ये बघा की इथं कुठलं इन्सेक्टिसाइड आहे. जरा तुम्ही स्लाइड कडे सगळ्यांनी बघा, इथं काय की फेनवॅलिरेट इथं आहे, त्याच्या पुढे फक्त काय लिहिलंय 20 EC. 20 EC म्हणजे टॉक्सिकंट आहे, दॅट इज द 21 तुम्हाला मिळालंय. ठीक आहे, तर इथं लिहिलंय का? मी मग अशी काय म्हंटल, जर तुम्हाला V1 पाहिजे असलं, इथं लिहिलेलंच नाहीये म्हणून आपण इथे एक्स मानले. जर इथं लिहिलं असतं 2 liters ऑफ फेनवॅलिरेट असं लिहिलं असतं किंवा काही लिहिलं असतं, तर 2 म्हणजे काय झालं की ह्या इन्सेक्टिसाइडचं हे व्हॉल्युम झालं असतं. ओके, दॅट इज द V1 म्हणजे काय की V1 म्हणजे व्हॉल्युम ऑफ द प्रोडक्ट. जसं आता ह्या गणितात कसं लिहिलंय बघा, आपण तर पहिला काय शोधणार आहे? इन्सेक्टिसाइड शोधणार आहे. तर इथं बघा की कार्बारिल लिहिलंय, आणि हे म्हणजे काय की आपल्याला 50% त्याच टॉक्सिकंट आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे. हो, तुम्ही जसं काही म्हणाल ते. आणि V1 म्हणजे काय की इथं सरासरी लिहिले 2 kg ऑफ कार्बारिल, जे कुठलं इन्सेक्टिसाइड आहे त्याचं ते त्याचं व्हॉल्युम आहे. ओके, तर लक्षात ठेवा पहिलं V1 म्हणजे कशाचं आहे, जे काही कुठलंही इन्सेक्टिसाइड असेल त्याचं व्हॉल्युम आहे V1 म्हणजे. आणि V2 म्हणजे काय आहे, जे वॉटर आहे ते, असं जसं तुम्हाला लक्षात राहते ते लक्षात ठेवा. V2 म्हणजे वॉटर आहे, म्हणजे 500 liters ऑफ स्प्रे मटेरियल त्या वॉटर मध्ये तुम्ही डिझॉल्व्ह करणार. ओके, क्लिअर झालं का बघा? किंवा आता तुम्हाला बघायला मिळालं असेल की मगाच्या गणितात तुम्हाला V1 तुम्हाला इथं V1 ऑब्सेंट होत. ओके, तर हे तुम्हाला आता इथं बघायला मिळते बघा सेकंड गणितात, की जिथं इथं लिहिले बघा सरळ सरळ 2 kg ऑफ कार्बारिल, म्हणजे जे इन्सेक्टिसाइड आहे त्याचं हे व्हॉल्युम आहे. देन N2 म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन डिझायर्ड व्हॉल्युम, म्हणजे डिझायर्ड क्वांटिटी ऑफ इन्सेक्टिसाइड. डिझायर्ड कॉन्सन्ट्रेशन रिक्वायर्ड फार्मरचं डिझायर कॉन्सन्ट्रेशन आहे ते. ओके, तुम्ही मराठीत सांगितलं तरी चालेल, पण तुम्हाला समजावं फार्मरचं डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन आहे. जसं आपण मगाच्या गणितात बघितलं वॉन्ट्स टू स्प्रे किती म्हटलं इथं 0.04% आहे. ओके, तसं या गणितात तुम्हाला दिलेलं नाहीये, म्हणजे तुम्हाला N2 तुम्हाला माहीत नाहीये, आणि V2 डायरेक्ट इथं दिलंय 500 liters ऑफ स्प्रे मटेरियल, दॅट इज V2 मिळाले. ओके, लिहून घ्या खरं हे, लिहिलं का? ठीक आहे, मग हे सगळं कॅल्क्युलेट करा. दॅट इज X काढायचं आपल्याला, देन 50 × 2 / 500, आणि मग X इज इक्वल टू किती आलं? ठीक आहे, 75. दुसरा नंबर, दुसरं कोण आहे का?
हाय का लेक्चर यस मैम नंबर सांगा आवाज येत नाही 012 12 12 ओके 12 12 नंबर कळालं लिहिलंस का लिहिलंस का नोटबुक मध्ये यस मॅम लिहिलं ना हा किती आलं उत्तर तिथलं स्लाइड वरच काही बघू नका तुमचं तुम्ही करू नका सोडून 0.2% 0.2% कॉन्सन्ट्रेशन 0.2% ठीक आहे मला N1 म्हणजे काय सांग N1 म्हणजे काय तुला जे समजले ते सांग N1 म्हणजे काय टॉक्सिकंट परसेंटेज बस सांगेल हा किंवा त्या इन्सेक्टिसाइडचं परसेंटेज टॉक्सिकंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट किंवा टॉक्सिकंट परसेंटेज ओके देन V1 म्हणजे काय V1 म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट रिक्वायर्ड व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट म्हणजे जे काही कुठलं इन्सेक्टिसाइड असेल त्याचं व्हॉल्यूम किती आहे ते N2 म्हणजे N2 म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ फार्मर म्हटलं तरी चालेल आणि V2 म्हणजे काय हो V2 म्हणजे काय म्हणजे किती लिटर मध्ये किती लागते आपल्याला व्हॅल्यूम ते लिटर मध्ये डिझॉल्व्ह करायचं लक्षात ठेवलं तरी चालेल ठीक आहे प्रत्येकाने सोडवलं असेल तर तुम्हाला कळालं असेल तर आपण दोन प्रॉब्लेम बघितले की मगाशा गणितात काय होतं की V1 अब्सेंट होतं आणि इथं N2 अब्सेंट आहे तर काही अवघड नाहीये जर तुमच्या चार बऱ्याच वेळा तुम्हाला काय होतं की त्या चार क्वांटिटीज ओळखत नाही ते खाली काहीच नाहीये तुम्हाला कॅल्क्युलेशन तुम्हाला ते फार सोपं आहे फक्त तुम्हाला बरीच मुलं अशी आहेत की त्यांना या चार क्वांटिटीज कळत नाहीत मग मला विचारत बसत मॅडम हे बरोबर आले का म्हणजे तुम्ही आता मला विचारू शकत नाही ना तुम्ही कोणालाच विचारू शकत नाही हे बरोबर आले का हे मी चार म्हणजे बऱ्याच वेळा प्रॅक्टिकल एक्झामला मुलं अशी करतात की सगळे लिहून घेतात गिवन लिहितात आणि परत मला विचारत राहतात की मॅडम हे बरोबर आहे का बरोबर आहे का हे गिवन मग सोडवायला सुरुवात करतात तसं तुम्ही आता विचारू शकत नाही तुम्हाला होल लास्टचा आन्सर पाहिजे 0.2% कॉन्सन्ट्रेशन हे लास्टचा आन्सर तुम्हाला पाहिजे मग तुम्हाला जेव्हा तुम्हाला म्हणजे गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला असणार आहे हे सगळं तर हे प्रॉब्लेम तुम्हाला लिहिलेला असणार आहे फक्त खाली ऑप्शन असणार आहेत म्हणजे असं नाही की न आपण सोडवता डायरेक्ट ऑप्शनला क्लिक करायचं हा ऑप्शन तुमच्याकडे नाहीये मग अशाने तर तुमचे सगळे काय तुम्ही असं गेस करून उत्तर लिहू नाही शकत प्रॉब्लेमची तर तुम्हाला ते सोडवावंच लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही क्लिक कराल आणि परत सांगते की तुम्हाला तुम्ही जर इथं असता तर तुम्हाला प्रत्येक स्टेपला मार्क आहेत आणि पण आता तुम्हाला मार्क नाहीत आता फक्त तुमच्या लास्टच्या उत्तराला मार्क आहेत मग तेवढी अॅक्युरेसी तुम्ही मेंटेन करायला पाहिजे तेवढ्याच वेळात अजून एवढं टायमिंग वगैरे नाही ठरलेलं पण तेवढ्याच टाइम मध्ये ठीक आहे टाइम टेबल नाही भेटलं ना अजून तुम्हाला पण तुम्हाला त्या टाइम टेबल मध्ये तुमचं अख्खे सगळं सोडून व्हायला पाहिजे तुम्हाला स्पॉटिंग असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहेत मग MCQs असणार आहेत तर त्या टाइम मध्ये तुम्हाला सगळं मॅनेज झालं पाहिजे साधी 10 मार्क्सची तुम्हाला मीट दिली तरी तुम्ही फार कन्फ्युज होऊन जाताय म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकल तर 40 मार्क्स आहे तर तुम्हाला सगळे जे काही ऑप्शन असतील म्हणजे जे काही म्हणजे व्हरायटीज असतील जसं पहिल्यांदा स्पॉटिंग होईल नंतर प्रॉब्लेम्स होतील त्याच्यानंतर MCQs होतील त्याच्यानंतर वायवा होईल ओके तर हे सगळं कॅरी करायचं आहे तर मेंटेनली स्टेबल राहून सगळं हे सगळं करायचं तुम्हाला तर लक्षात ठेवा तुम्हाला फक्त प्रॉब्लेम लिहिलेला असेल आणि वाटलं तर मी हेच प्रॉब्लेम ठेवेल फक्त तुमचे कॉन्सन्ट्रेशन तुमचं चेंज करेल तर तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला समजलंय का मी आता तुम्हाला हे पण सांगते की मी हेच प्रॉब्लेम ठेवेल तुमच्यासाठी फक्त मी आतले जे काही क्वांटिटी आहे जसं की इथं 50 लिहिले मग मी इथं 60 लिहिल ओके तर मला कळेल म्हणजे मी काहीच नाही तुमच्यासाठी चेंज नाही करणार ऍटलीस्ट तेवढे तरी बरोबर सोडवा असं मला वाटतंय कारण तुम्ही जे काय सोडवताय तुमचा रिझल्ट इथं सेव्ह राहतोय ना मग आम्ही तुमच्यासाठी नाही काय करू शकत म्हणजे तुमचे मार्क नाही वाढवू शकत हा एक पॉइंट आहे तुमचे म्हणजे कारण दिसतं गुगल फॉर्म मध्ये सगळे रिस्पॉन्स दिसतात आणि सगळे तुमचे मार्क दिसतात कुणी कुठला क्वेश्चन सोडवलाय कुणी कुठला क्वेश्चन नाही सोडवला आहे पर स्टुडंट सगळं दिसतं त्यामुळं आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही त्यामुळं बरं ठीक आहे मी तुम्हाला एवढं पण सांगते मी तुम्हाला हेच प्रॉब्लेम ठेवेल फक्त थोड्याफार क्वांटिटी चेंज असतील तर तुम्हाला ते करायचं आहे म्हणून मी परत विचारते तुम्हाला N1 V1 प्रॉब्लेम मध्ये काहीच नाही फक्त N1 V1 आणि N2 V2 तुम्हाला समजलं पाहिजे नाही समजलं ना तर तुम्ही मला परत विचारा पण आत्ताच विचारा कारण परत वेळ नाही एकतर वेळ मिळत नाही ठीक आहे तर थर्ड प्रॉब्लेम बघा प्रॉब्लेम आला तर मला विचारा अ फार्मर हॅज अ 100 मँगो प्लांट्स विथ हिम विच ही ट्रीटेड विथ 100 ml ऑफ
क्लोरोपायरीफॉस 20 EC एट द 0.02% कॉन्सेंट्रेशन. देन कैलकुलेट हाउ मच वॉटर दैट ही हैज यूज्ड टू डायल्यूट द स्प्रे मटेरियल फॉर द वन प्लांट आणि 100 प्लांट साठी. हे थोडस वेगळं आहे, वेगळं म्हणजे तेच आहे N1V1, फक्त थोडस तुम्हाला अज्यूम करायला सांगितलंय. कारण बघा, तुम्हाला लास्टला काय सांगितलं की क्लोरोपायरीफॉस 1 प्लांट साठी किती लागेल आणि 100 प्लांट साठी किती लागेल, हा हा तुमचा क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट हाउ मच वॉटर दॅट ही हॅज बी युज्ड टू डायल्यूट द स्प्रे मटेरियल फॉर द 1 प्लांट साठी 100 प्लांट साठी वेगळं वेगळं तुम्हाला काढायचं आहे. ओके, तर थोडस अज्यूम करावं लागेल 100 मँगोचे किती प्लांट आहेत, 100 प्लांट आहेत. आणि वरती तुम्हाला वरती लाईन फर्स्ट लाईन मध्ये बघा, फार्मर हॅज 100 मँगो प्लांट, त्याच्याकडे किती काय किती प्लांट्स आहेत, 100 प्लांट आहेत. आणि 100 प्लांट साठी त्याला किती लागते, 100 ml ऑफ क्लोरोपायरीफॉस. ओके, तर ही पहिलीच लाईन आहे. मग तुम्ही लिहून घेऊ शकताय 100 प्लांट्स इज इक्वल टू 100 ml क्लोरोपायरीफॉस, म्हणजे 100 मँगो ट्रीज साठी त्याला किती लागते की 100 ml लागते. तर ऑब्विसली 1 प्लांट साठी 1 ml क्लोरोपायरीफॉस लागेल. ओके, हे क्लिअर आहे फार, समजलं का सगळ्यांना? कोण आहे का दुसरं? येस मॅम. जे आता बोलले ते सोडून दुसरे कोण बोलणार आहे का? येस मॅम. येस मॅम. आत्ताचे नंबर मी लिहून घेतलेत. दुसरं कोण बोलणार आहे का? येस मॅम. हॅलो हॅलो, नंबर सांगा. ACR 081 2019. अगं तुझा आवाज कट होतोय. ACR 081 2019. हॅलो, प्रॉब्लेम दिसतो तुला? हा आता बोल, नंबर सांग. तुला रेंज नाही की काय, वेळ जातोय. हॅलो मॅम. दुसरं कोणतरी बोला ज्याला रेंज आहे. हॅलो मॅम, 86 2019. इतक्या जणी बोलू नका, एक टेक्स्टच बोला कोणीतरी. हॅलो मॅम, 86. तुमच्या दोघींचाही आवाज येत नाही. बरं ठीक आहे, थांबा थोड्या वेळ बोला. बघा की आपण या प्रॉब्लेम, थांबा थोडं. हा, आपण थर्ड प्रॉब्लेम बघतोय. आपण फर्स्ट लाईन लिहिले की 100 मँगो प्लांट्स विथ हिम ही विच ट्रीटेड विथ 100 ml. ओके, तर काय की म्हणजे आधी गणित समजून घ्या की त्यात काय की त्याला त्यांनी काय केले की 100 मँगो ट्रीज साठी त्यांनी 100 ml त्याला क्लोरोपायरीफॉस लागते. तर ऑब्विसली आपल्याला समजते, तेवढं कॅल्क्युलेशन तर आपल्याला जमते. 100 प्लांट साठी जर 100 ml लागत असेल तर 1 प्लांट साठी 1 ml लागेल, हे तर लिहायची पण गरज नाही, ते तुम्ही अज्यूम केलं पाहिजे तुमचं तुम्ही. ओके, त्याच्यानंतर हे अज्यूम करावं लागेल कारण तुम्हाला व्हॉल्यूम माहित नाहीये. कारण तुम्ही जर सोडो म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही बघाल की कुठलं इन्सेक्टिसाइड आहे, इन्सेक्टिसाइड कुठलं आहे, क्लोरोपायरीफॉस आहे. क्लोरोपायरीफॉस आहे, मग त्यात काय सांगितले की N1 तर आता सगळ्यांना माहित झालं. N1 म्हणजे काय की त्या इन्सेक्टिसाइडचं कॉन्सन्ट्रेशन, इन्सेक्टिसाइडचं टॉक्झिकन पर्सेंटेज, दॅट इज द 20. N1 म्हणजे 20. देन V1 बरं ठीक आहे, थोडं V1 राहू द्या. आधी पुढचं बघा तुम्ही. N2 म्हणजे काय आहे की त्याचं डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज 0.02%. ओके, तर तुम्ही जर तुम्ही मगाशी जे फॉलो केलं ते जर फॉलो कराल तर तुम्हाला काय माहीत होईल बघा. जर मगाचं ज्या दोन्ही गणितासाठी तुम्ही जे अज्युम करण्याचा जो फॉर्म्युला तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला काय मिळालं, फर्स्ट इन्सेक्टिसाइड मिळालं. त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळालं की 20 मिळालं. 20 म्हणजे काय की टॉक्झिकन पर्सेंटेज आहे, दॅट इज द N1. ओके, तर तुम्हाला असं होईल की इथं कुठे V1 पण नाही दिलं, ठीक आहे. देन N2 तुम्हाला काय काय आधी प्रॉब्लेम मध्ये दिसतंय, डोळ्याने दिसतंय. ओके, दॅट इज 0.02% कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज N2. ओके, तर तू हे जर तुम्ही बघत असाल स्लाइड वर तर बघा की इथं कुठं वॉटरचं पण पर्सेंटेज दिलं नाही, दिलंय का नाही दिलेलं. जर तुम्ही ऑब्झर्व कराल, जसं मगाच्या गणितात 2 वेळा होतं की 500 liters ऑफ स्प्रे मटेरियल असं होतं, इथं कुठं आहे का, नाही. तर मग तुम्हाला असं होईल की असं कसं गणित आहे, ह्या गणितात 2 दिलेले नाहीत, असं तुम्हाला प्रश्न पडू शकतो. जसं मगाशी जसं तुम्ही फॉलो केलं की हा डायरेक्ट शोधायचा आपण, तर तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की आता तर तुमच्याकडे 2 क्वांटिटीज नाहीये, दॅट इज V1 पण नाहीये तुमच्याकडे आणि V2 पण नाहीये तुमच्याकडं, असं तुम्हाला प्रश्न पडू शकतोय. ओके, जर तुम्ही मगापासून फॉलो करत असाल. पण त्यांनी एक आपल्याला इन्फॉर्मेशन दिली की 100 मँगो प्लांट साठी काय होतंय की 100 ml लागतंय. मग ठीक आहे, मग तुम्हाला हे
असं नाही होऊ शकत कुठल्याच प्रॉब्लेम मध्ये की तुम्हाला दोन क्वांटिटी आहे, दोन क्वांटिटी वरून तुम्ही काढूच नाही शकत. जर जर एकूण चार क्वांटिटी आहेत, जसं एन वन व्ही वन आणि एन टू व्ही टू, या चार क्वांटिटी आहेत, तर यातल्या कधी पण तुम्हाला त्या फॉर्म्युलामध्ये तीन क्वांटिटी असणारच आहेत, आणि एकाच एकच एक्स मानायचे तुम्हाला आणि ती काढायची आहे. ओके, तर तुम्ही सिम्पली शोधायला लागला तर तुम्हाला असं होईल की तुम्हाला एन वन मिळेल आणि एन टू पण मिळेल, पण व्ही वन आणि व्ही टू तुम्हाला मिळणार नाही. ओके, तर ऑब्व्हियसली इथं काय झालं की तुम्हाला कुठंच वॉटर दिसत नाही, तर तुम्हाला काय आहे की व्ही टू म्हणजे काय आहे की त्याचं किती वॉटरमध्ये तुम्ही डिझॉल्व्ह करणार आहे ते कॉन्सन्ट्रेशन आहे. तर तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती आहे की इथं कुठेही 500 लिटर्स किंवा लिटर्स मध्येच असणार आहे, ते कुठेही नाहीये, म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला व्ही टू नाहीच आहे ह्या गणितात, किंवा तो आपल्याला तोच एक्स असणार आहे आपला. आणि व्ही वन तुम्हाला कुठंतरी इथं मिळणार आहे की तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यावरून तुम्हाला व्ही वन काढायचं आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, कारण व्ही वन कारण तिने इन्फॉर्मेशन दिली आहे बघा 100 मँगो प्लांट साठी 100 ml लागतंय क्लोरोपायरीपस, मग तुम्हाला व्ही वन डायरेक्ट तुम्ही 100 ml ने काढलं तरी चालतंय. किंवा मी फॉर एक्झाम्पल मी तो वन प्लांट साठी काढले, वन प्लांट फॉर द 1 ml क्लोरोपायरीपस. ओके, तर हे फार इम्पॉर्टंट आहे, नाही तर तुम्ही म्हणत बसाल की इथं कसं काय ह्या गणितात एन वन आणि एन टू तुम्हाला मिळाले आणि व्ही वन आणि व्ही टू तुम्हाला मिळालंच नाहीये, असं नाहीये. जी काही इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यावरून तुम्हाला काढायचंय, पण फॉर शुअरली तुम्हाला इथं काय नाहीये. आता दोन क्वांटिटी तुम्ही गिव्हन लिहिणार, एक तर तुम्ही प्रॉब्लेम पहिला वाचणार, प्रॉब्लेम पहिला नीट वाचायचा, त्याच्यानंतर तुम्ही काय शोधायचं इन्सेक्टिसाइड. ओके, इन्सेक्टिसाइड शोधलं, इथं कुठले इन्सेक्टिसाइड आहे, क्लोरोपायरीपस. आता आपल्याला बऱ्यापैकी माहित झालंय जे कुठले इन्सेक्टिसाइड असेल त्याच्या पुढे जे काही त्याचं पर्सेंटेज आहे दॅट इज द आपलं एन वन आहे. ओके, 20 EC दॅट इज द एन वन आहे तुमचं, ठीक आहे. देन व्ही वन, ठीक आहे, आपल्याला तोपर्यंत अजून माहित नाही किंवा इथं आपल्याला कळत नाही व्ही वन, मग ठीक आहे आपण तिथं काहीच नाही लिहिणार. त्याच्यानंतर एन टू आपल्याला लगेच दिसते, दॅट इज ऍट अ 0.02% कॉन्सन्ट्रेशन. ओके, हे त्याचं एन टू आहे, त्याचं फॉर्मरचं डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके, कधी कधी उघड उघड लिहित नाही, तसं 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 त्याच्यात लिहिलंय बघा पहिल्या दोन प्रॉब्लेम मध्ये वॉन्ट्स टू स्प्रे, तसं इथं लिहिलेलं नाही, पण ते तुम्हाला समजायला पाहिजे, ठीक आहे. देन व्ही टू म्हणजे आपलं काय, सिम्पली तुम्ही लक्षात ठेवा वॉटर आहे ते, त्या वॉटर मध्ये ते आपण इन्सेक्टिसाइड डिझॉल्व्ह करणार आहे. ओके, तर व्ही टू तर इथं कुठंच नाहीये, म्हणजे तुम्हाला कुठंच 500 liters 17 काही कुठे कितीही लिटर असेल ते कुठंच नाही, तर फॉर शुअरली इथं काही नाहीये व्ही टू नाहीये. तर तुम्हाला असं समजलं पाहिजे की तुम्हाला व्ही वन शोधलं पाहिजे, किंवा व्ही वन या कुठल्या तरी इन्फॉर्मेशन मध्ये व्ही वन आहे जे तुम्हाला शोधायचं आहे. तर मग तुम्ही परत प्रॉब्लेम वाचा की तुम्हाला मग वाचा, मग तुम्हाला कळेल की हा 100 मँगो प्लांट साठी काय लागते की 100 ml लागते. तर तुम्ही 100 सोडवलं तरीही चालेल, किंवा मग मी आता 1 साठी काढले आणि मग सोडवले वन प्लांट साठी फॉर 100 ml क्लोरोपायरीपास. ओके, हे सगळ्यांना क्लिअर झाले? आता बोला, कोणी पण बोला, क्लिअर झाले का? येस मॅम. हा, नंबर सांगा. SCR 081 2019. ओके, तुम्हाला समजलं या चार क्वांटिटी? हा, येस मॅम. ओके, समजलं असेल, ठीक आहे. देन एन वन, हा ठीक आहे, लिहिताय का तुम्ही? हा, बोल मॅम. SCR 59. अरे अगं, ती बोलतीय ना, एक बोलताना दुसरे नका बोलू मध्ये. ओके, तर 81 बोलतीये, ठीक आहे. तर तुम्हाला हे अज्युम करावं लागेल 100 प्लांट साठी 100 ml, किंवा म्हणून 1 प्लांट साठी किती? 1 ml. 1 ml क्लोरोपायरीपस तुम्हाला लागेल. ओके, देन एन वन मला शॉर्ट मध्ये सांगायचं, एन वन म्हणजे काय आहे आणि या गणितात एन वन किती आहे हे सांगायचं. एन वन मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, आणि इथं एन वन इज इक्वल टू 20 येतं, आणि व्ही वन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सॉरी व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट, आणि इथं वन प्लांट साठी व्हॉल्यूम येतो 1 ml, देअरफोर व्ही वन इज इक्वल टू 1 ml. देन एन टू इज इक्वल टू डिझायर्ड कॉन्सन्ट्रेशन, आणि इथं एन टू ची किंमत आहे 0.02%, अँड व्ही टू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, हा व्ही टू मीन्स डिझायर्ड व्हॉल्यूम नाहीये, व्ही टू म्हणजे काय आहे की व्हॉल्यूम ऑफ स्प्रे फ्लुइड. व्हॉल्यूम ऑफ स्प्रे फ्लुइड रिक्वायर्ड, किंवा तू सिम्पली म्हटलीस वॉटर तरी चालेल, म्हणजे ते काय तुला कोणाला सांगायला जायचं नाही फॉर्म्युला, तुला लक्षात ठेवल तसं. ओके, तर तुम्ही कॅल्क्युलेट कराल, मग एक्स घ्याल, त्याच्यानंतर 20 into 1 divided by 0.02. ओके, करा ते, करा कॅल्सिनी करा, नाही तर तुमचं तुम्हाला येत असेल तर करा, पण तुम्ही असे साधे सोपे असतात पण तुमचं पॉइंट मध्ये चुकतं, म्हणून तुम्ही बेस्ट ऑप्शन तुम्ही कॅल्सिनच करा, आणि म्हणजे तुम्हाला वेळ पण नसणार आहे
त्याच्यामुळे तुम्ही कॅल्सिनस करत जा. ओके, तर तुमचं किती उत्तर आलं? किती उत्तर आलं? वन प्लांट साठी 1 लिटर. नाही नाही, तुझं उत्तर किती आलं तेवढं सोडून सांग मला. हा तेच की, वन प्लांट साठी 1 लिटर. अरे तुझं आन्सर किती आलं? हा ते सांग म्हटले, परत तुला ना कळत नाही. जर तुम्ही हे सोडवाल 20 × 1 / 0.022 केले, ते जर तुम्ही डिवाइड करा तर तुमचा आन्सर किती येईल? एक्स इज इक्वल टू 1000 येईल ना. आलंय का सगळ्यांचं? ओके, 1000 आलंय. म्हणजे मी डायरेक्ट स्टेप लिहिल्यात का पुढच्या, म्हणून मी तुला विचारते. तर तुम्ही जे सोडवाल तर तुमच्या नंतर एक्स इज इक्वल टू तुमचं किती येईल? 1000. ओके, तर त्याच्यानंतर पुढे बघायचं. 1000 ml दॅट इज द 1 लिटर. हा, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. स्टार्टिंगला मी सांगायला पाहिजे होतं हे तुम्हाला किती हेक्टर, त्याच्यानंतर किती ml, हे तुम्हाला माहित पाहिजे. एक एकर म्हणजे किती हेक्टर, एक 1 लिटर म्हणजे किती ml, 1 kg म्हणजे किती ग्रॅम, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, कधी कधी ते तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये लागतं. तर ठीक आहे, तुमचं 1000 उत्तर आले. तर 1000 ml दॅट इज द 1 लिटर. 1000 ml म्हणजे 1 लिटर, 1 लिटर पर प्लांट. ओके, तर तुम्हाला लास्ट गणितात काय सांगितलंय बघा. कॅल्क्युलेट तुम्हाला काय करायचंय की दोन्ही कॅल्क्युलेट करायचंय, 1 प्लांट साठी किती लागेल आणि 100 प्लांट साठी पण किती लागेल. जर मग असं म्हणजे तुम्ही लिहिणार 1 लिटर, मग तुम्ही असं काय म्हणायचं, अॅरो करून लिहा 1 लिटर फॉर 1 प्लांट, देन तुम्ही काय लिहाल की 100 लिटर, मग क्वेश्चन मार्क तिथे करायचा किती, किंवा तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालेल. तुम्ही कराल की मी म्हणजे जास्त एक्सप्लेन करून लिहिलेलं नाहीये, पण तुम्हाला ते कळालं का? कोण बोलतय? हो मॅम, समजलं. हा, 1000 ml तुम 1000 तुमचं आन्सर येईल. त्याच्यानंतर तुम्ही काय लिहाल की 1000 ml दॅट इज 1 लिटर पर हेक्टर, आणि 1 लाख तुम्ही 100 लिटर्स नी कॅल्क्युलेट करा, 100 लिटर्स फॉर द 100 प्लांट्स. ठीक आहे, समजलं का हा प्रॉब्लेम? 81 ठीक आहे. दुसरे कोणतरी तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला का? दुसरे बोला. यस मॅम, यस मॅम, समजला प्रॉब्लेम. 86 2019. ओके, समजलं का? 86. हो मॅम. परत बघा की परत तुम्ही मला तुम्ही म्हणजे काय सिम्पली एक फॉर्म्युला, म्हणजे एक लक्षात ठेवा की तुम्हाला सगळ्यात आधी गणित वाचलं की तुम्हाला इन्सेक्टिसाइड शोधायचं आहे. इन्सेक्टिसाइड शोधलं की त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याच्या पुढे जे लिहिलंय ते त्याचं काय आहे की टॉक्सिकन पर्सेंटेज, दॅट इज N1 आहे. V1 म्हणजे काय आहे की क्लोरोपायरीफॉस जे आधी लिहिलेलं असेल, दॅट इज द V1, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट. देन N2 म्हणजे काय आहे, डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन. आणि V2 म्हणजे काय आहे की वॉटर आहे. असं जसं तुम्हाला लक्षात ठेवते तसं ठेवा. ठीक आहे, देन आपण अजून एक प्रॉब्लेम बघू. ओके, हा लास्ट प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर मला तुम्ही विचारू शकताय. ओके, लास्ट एक अजून एक प्रॉब्लेम बघा. हाऊ मच एरिया विल बी कवर्डेड विथ अ 2 लिटर्स ऑफ डायमिथोएट 30 EC इफ इट इज अप्लाइड एज 0.03% कॉन्सन्ट्रेशन ऍट द रेट 500 लिटर्स ऑफ स्प्रे मटेरियल पर हेक्टर. ओके, सगळं फॉर्म्युला सगळं वाचायचं. त्याच्यानंतर तुम्ही काय बघणार की कुठले इन्सेक्टिसाइड आहे, कुठले इन्सेक्टिसाइड आहेत? 86 डायमिथोएट. ओके, हॅलो मॅम. हा, डायमिथोएट आहे. त्याच्यानंतर N1 म्हणजे काय आहे आणि ते किती आहे हे सांगायचं मला. N1 म्हणजे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन 30 EC आहे, आणि V1 आपल्याला म्हणजे फाइंड करायचं आहे, आणि N2 आहे ते म्हणजे डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन 0.03, आणि त्याचा जो काय म्हणजे वॉटरचा जो स्प्रे फ्लुइड आहे तो 500 लिटर्स. V2 म्हणजे 500 लिटर्स. ठीक आहे, तर परत ठीक आहे. 86 तर बघा की प्रॉब्लेम मध्ये काय आहे की डायमिथोएट काय लिहिलंय की 30 EC. एक तर प्रॉब्लेम पहिला वाचा की हाऊ मच एरिया विल बी कवर्डेड विथ 2 लिटर्स ऑफ डायमिथोएट. तर त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय, स्टार्टिंगलाच क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन त्यांचा हा आहे की 2 लिटर्स ऑफ डायमिथोएट मध्ये तुमचा किती एरिया कव्हर होईल हा क्वेश्चन आहे. ओके, तर तुमचं फार लक्ष असेल, तुम्ही मगापासून बघत असाल प्रॉब्लेम, तर तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्हाला
तुम्ही आता मी तिथं तुम्हाला लिहिले टू किंवा व्ही वन म्हणजे अब्सेंट आहे म्हणून तुम्ही तिच्याकडे लक्ष देत नसाल, पण जर मी या खालच्या स्टेप लिहिल्या नसतील तर तुम्ही मगापासून बघत असाल. जसं फॉर एक्झाम्पल यामध्ये बघा, टू के जी ऑफ कारबारील, ओके. इथं बघा की कसं आहे की टू के जी ऑफ कारबारील, दॅट इज द आपण व्ही वन काय म्हटलंय की टू म्हटलंय. पण जर तुम्ही मगापासून बघत असाल तर तुम्हाला असा प्रश्न पडायला पाहिजे की ही टू म्हणजे काय आहे, की टू तुम्हाला म्हणजे बऱ्याच मुलांना असं वाटतं की ते टू म्हणजे काय आहे की बी वन आहे. हो मॅम, असं वाटू शकतं ना तुम्हाला? नाही वाटलं तुम्हाला? कारण तुम्ही इथल्या डायरेक्ट तुम्ही इथल्या क्वांटिटी बघताय आणि तसंच बोलताय. ओके, वाटायला पाहिजे ना, कारण तुम्हाला एवढं डोकं असतं तर तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं म्हणजे मी जे काय बोलते त्याच्यावर थोडं लक्ष द्या. 86 तुम्ही गेलं, म्यूट करा 86. ओके मॅम, बघा की म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं म्हणजे जर तुम्ही फार विचार करून सोडवत असाल तर तुम्हाला वाटू शकतं. जसं फॉर एक्झाम्पल आपण यामध्ये बघितलं, जसं आता तुम्ही म्हणाल टू के जी ऑफ कारबारील, तुम्हाला प्रश्नच पडत नाहीत. मॅडमच तुम्हाला सांगतात की तुम्हाला हे प्रश्न पडायला पाहिजे होते, तुम्हाला नाहीत पडत. जसं फॉर एक्झाम्पल इथं आपण बघितलंय टू के जी ऑफ कारभारील, टू के जी ऑफ कारबारील 50 WP. ओके, एका त्याचं डोकं चाललं असतं तर त्याला असं इथं वाटलं असतं. इथं पण काय आहे की डायमिथोएट आहे, डायमिथोएट 30 EC. तर आपण असं आपल्याला माहिती आहे की इन्सेक्टिसाइड आहे डायमिथोएट आणि त्याच्या पुढे जे 30 EC लिहिलंय ते त्याचं काय आहे की टॉक्झिकंट आहे. म्हणजे बऱ्याच मुलांना असं वाटू शकतं की हे 2 liters म्हणजे काय की ह्या डायमिथोएटचं म्हणजे त्याचं व्हॉल्यूम आहे असं तुम्हाला वाटू शकतं. हां, हा तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे होता. तुम्हाला 2 liters तुम्हाला इथे वाटू शकतं आणि तुम्ही बऱ्यापैकी कोणाला वाटतं पण ते आणि डायरेक्ट इथं लिहून बसतात 2 liters. पुन्हा त्यांना मग पुढे मग हा ठीक आहे, N2 म्हणजे काय आहे की इफ इट इज अप्लायड एज अ 0.3% दॅट इज अ डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन आणि V2 म्हणजे 500 liters ऑफ वॉटर. मग एकेकदा असं शाणी असतात की त्यांना चारही क्वांटिटी मिळून जातात. मग त्यांना असं प्रश्न पडतो की हा मॅडम चारही पण क्वांटिटी मिळाल्या तर काय काढायचं आहे यातलं? हा असा प्रश्न पडतो तुम्हाला. मग असं आहे की यातली कुठली तरी क्वांटिटी तुम्ही चुकीची घेतली आहे. ओके, तर पण इथे क्वेश्चनच काय आहे बघा, हाऊ मच एरिया विल बी कवर्डेड. ओके, जसं फॉर एक्झाम्पल 2 kg ऑफ कारबारील, जसं हा क्वेश्चन आहे 2 kg ऑफ कारबारील, इथे काय क्वेश्चन स्टार्टिंग नाहीये. हे म्हणजे हे तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय की इथं सरळ सरळ काय सांगितलंय की कारबारील 2 kg आहे हे इथं सांगितलंय. म्हणजे तुम्ही जे काय गणित वाचताय त्याच्याकडे लक्ष द्या. इथं काय सांगितलंय सरळ सरळ कारबारील 2 kg आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याचं टॉक्झिकन पर्सेंटेज किती आहे 50% आहे इथं सरळ सरळ सांगितलंय. आणि तुम्ही जर लास्टचं गणित बघाल आणि तुम्ही बघाल तर इथं काय सांगितलंय, इथं क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. ओके, तर तुम्ही जे काही प्रॉब्लेम दिलाय तो नीट वाचा. तिथं क्वेश्चन विचारलंय हाऊ मच एरिया विल बी कव्हर्ड, की एरिया तुम्हाला कव्हर्ड होईल 2 liters ऑफ डायमिथोएट मध्ये, हा क्वेश्चन आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा हे 2 liters आहे, हे त्या डायमिथोएटचं व्हॉल्यूम नाही. ओके, इथं आता मी सगळ्या स्टेप्स लिहिल्यात म्हणून तुम्हाला कळालं, पण बऱ्याच वेळा तुमचं हे कन्फ्युजन होतं. हेही गणित तुम्हाला असू शकतंय. मग तुम्ही काय करताय की क्वांटिटी शोधायला लागताय. त्याच्यानंतर असं होईल की तुम्ही फर्स्ट काय शोधाल, इन्सेक्टिसाइड डायमिथोएट. ठीक आहे, N1 तुम्हाला मिळालं 30 EC, देन तुम्हाला V1 बघा. या तुम्ही चुका करताय, म्हणजे मी खूप वेळा सांगते तर तुम्ही परत त्या चुका करताय. तर बरेच मुलांना असं होईल की हा हे 2 liters आहे, डायमिथोएटचं कॉन्सन्ट्रेशन आहे. मग तुम्ही लगेच लिहून टाकताय V1 तुम्हाला मिळालंय 2, त्याच्यानंतर N2 तुम्हाला तर दिसतंय डोळ्याला 0.03%, देन तुम्हाला वॉटर पण दिसतंय 500 liters. मग परत म्हणत बसत मॅडम चारही क्वांटिटी आहेत इथं, मग कसं काय काय काढायचं मग इथं? हा, तर हे तुम्हाला कळालं पाहिजे. परत बघा की तुम्हाला जसं आपण ह्या दुसऱ्या गणितात 2 kg, इथं सरळ सरळ तुम्हाला डोळ्याला दिसतंय की कारबारील इन्सेक्टिसाइड आहे, 2 kg त्याचं व्हॉल्यूम आहे आणि 50% त्याचे टॉक्झिकन पर्सेंट आहे. ओके, तसं इथं कुठेच दिलेलं नाही. इथं त्यांनी काय विचारले की 2 liter मध्ये तुमचं जर समजा तुमच्याकडे डायमिथोएट 2 liter डायमिथोएट मध्ये किती एरिया तुमचा कव्हर होईल. ओके, जर हे तुमचं क्लिअर झालं असेल तर पुढचं सोडवा. ओके, दुसरं कोणीतरी बोला, दुसरा नंबर. येस मॅम. नंबर, हॅलो मॅम. नंबर मॅम, नंबर कोणता तुमचा? 25. ओके ठीक आहे, तुमचं क्लिअर झालं. देन N1 म्हणजे काय सांगा मला. N1 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट इन्सेक्टिसाइड. ओके, किती आहे इथं या गणितात?
किती आहे? 30 सी. ओके, देन v1 आपल्याला काढायचंय. आता एवढं सांगितलं मी, v1 व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट. ओके, व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट इथं दिलंय का? नाही. ओके ठीक आहे. देन n2 म्हणजे काय? n2 म्हणजे डिझायर्ड कॉन्सन्ट्रेशन. ओके, डिझायर्ड कॉन्सन्ट्रेशन दॅट इज किती आहे? n2 इक्वल टू 0.03%. v2 म्हणजे काय? v2 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्प्रे फ्लुइड. ओके, किती आहे इथं? आणि v2 इक्वल टू 500 लिटर्स. ओके, आता सगळ्यांनी लिहिलं असेल मला लगेच, म्हणजे मी एकाच तासात अर्ध्या तासातच मी तुमचे बघणार आहेत, 15 मिनिटात. त्यामुळे तुम्हाला सगळे प्रॉब्लेम लिहिलेले मला पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर तुम्ही सोडवाल, लिहा एक्स इज इक्वल टू, देन लिहा 0.03. हे तुम्हाला कळतंय ना, जसं आता 0.03 × 500 आहे, हे इकडे जिथं जे मल्टीप्लाय मध्ये आहे, हे इकडे डिवायडेड बाय होणार आहे, एवढं तर मॅथ्स तुम्हाला येत असेल. हे सगळं इंटू मध्ये आहे, ते 30 इकडे येऊन काय होतंय की डिवाइड होतंय. ओके, सोडवा, किती आलं सांगा मला. ते खालचं काही बघू नका, खाली काय लिहिले मी, 0.5. तुमचा आन्सर मला सांगा किती आलं. सोडवलं किती आलं सांगा आन्सर? 0.5. ओके, 0.5 आलं. 0.5, हा ठीक आहे. ओके, तर प्रत्येकाचं तुमचं 0.5 तुमचं आलं असेल. ठीक आहे, मग काय सांगितलं की 0.5 किती मध्ये? मी आता ह्या साईटला जे लिहिले, राईट हँड साईडला लिहिले बघा कोपऱ्यात, त्यात बघा ते जसं तुम्हाला समजण्यासाठी लिहिले बघा, ते काय म्हणजे तुम्ही तसं अज्युम करा, ऍटलीस्ट तुम्ही लिहिलं तरी चालेल, किंवा तुमचं तुम्ही मनात अज्युम केलं तरी चालेल. तर काय म्हटलं की 0.5 तुमचं आन्सर आले, ते कशासाठी आले? फॉर 1 लिटर, 0.5 लिटर पर हेक्टर. इथे हेक्टर पाहिजे होते, ते चुकून मी लिटर लिहिले. ठीक आहे, 0.5 लिटर पर हेक्टर. ओके, देन तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारले बघा, हाऊ मच एरिया विल बी कवर्डेड विथ 2 लिटर्स ऑफ डायमेथोएट. म्हणजे पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारले की 2 लिटर मध्ये तुमचा किती एरिया कव्हर होईल, तर तुम्ही लिहिणार, हा 2 लिटर्स मध्ये तुमचा ऑब्विसली किती एरिया कव्हर होईल? 4 हेक्टर एरिया कव्हर होईल. ठीक आहे, समजलं का बघा? समजलं का बघा, नसलं समजलं तर मला विचारा. हे थोडं इकडे, हॅलो मॅम, रिपीट करा पुन्हा. ते थोडं इकडे झालंय माझं. 0.5 लिटर पाहिजे 1 हेक्टर. एकच मिनिट, माझं फक्त हेक्टर इकडे झालंय. देन मला क्वेश्चन विचारलाय 2 लिटर्स मध्ये, 2 लिटर मध्ये हा तुमचा क्वेश्चन आहे. ओके, ते थोडं इकडे झालं होतं. तर बघा की आता इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल 0.5 तुमचं सगळ्यांचं आन्सर आले का? आले का सगळ्यांचं 0.5? येस मॅम. आले का इथपर्यंत? आले ना तुमचं सगळ्यांचं? आलं का सगळ्यांचं? ओके ठीक आहे, इथपर्यंत आलं असेल सगळ्यांचं. तर तुम्हाला काय सांगितले की 0.5 लिटर मध्ये, म्हणजे तुमचं आन्सर आलंय, म्हणजे ते 1 हेक्टर साठी तुमचं आन्सर आलंय. इथं जे मी आता लिहिले ना ते बघा, 0.5 लिटर तुम्ही आरो करून लिहा की फॉर द 1 हेक्टर साठी. तुम्हाला क्वेश्चन काय आहे की 2 लिटर्स ऑफ डायमिथोएट मध्ये तुमचा किती एरिया कव्हर होईल, हा क्वेश्चन आहे तुमचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असं लिहा 0.5. हे तुम्हाला कळा, तुम्हाला दुसरीकडेच लिहून दाखवते. तुम्हाला स्लाइड दिसते ना? स्लाइड दिसते का? स्लाइड हो दिसते मॅम. हो मॅम. ऍड करते ती दिसते? हो. ऍड केलेलं दिसतंय का? नाही नाही. ऍड केलेलं दिसत नाही का? आता मी एक ब्लँक स्लाइड ऍड केली, ती दिसत नाही का? ती दिसते. ठीक आहे. अरे एकाने बोला कोणीतरी, म्हणजे मी काय लिहिते ती दिसतंय का असं विचारते मी. हो मॅम. ठीक आहे, मग आता आपण काय करणार आहेत, मी तुम्हाला लिहून दाखवते पूर्णच, मग ते दिसत असलं तर.
ठीक आहे, तुमचा आन्सर 0.5 आलंय ना, इथपर्यंत आलं असेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, त्याच्यानंतर तुम्ही काय लिहाल, 0.5 तुम्हाला कितीला लागतंय फॉर दी 1 हेक्टर. ओके, एवढं तर कळालं, तुमचा आन्सर आलाय ना 0.5. कुणीतरी बोला एक, मला रिप्लाय करा थोडा. येस मॅम. का? ओके, तर 0.5 आलाय, तर तुमचं काय की दिसतंय ना तुम्हाला सगळ्यांना, का अजून मोठं करू, दिसतंय का मी काय लिहिते ते? दिसतंय ना. ओके, तर तुमचा आन्सर आलाय बघा 0.5 तुमचा आन्सर आलाय. तर दॅट इज काय की 0.लिटर, आता मी एवढं लिहित नाही पण लिहिते तुम्हाला काय, आता 0.लिटर पर हेक्टर साठी आले. ओके, तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय बघा, हाऊ मच एरिया विल बी कवर्ड एट 2 लिटर्स ऑफ डाय मिथ्वेट. मग तुम्हाला विचारले की जर तुमच्याकडे 2 लिटर डाय मिथ्वेट असलं तर तुमचा किती एरिया कव्हर होईल, म्हणजे 2 लिटर डाय मिथ्वेट म्हणजे तुम्हाला माहित नाही तुमचा एरिया किती, एक्स काहीतरी असेल तुमचा एरिया. ओके, हे तुम्हाला इक्वेशन कळालं का बघा. कुणीतरी बोला, ज्याला कळाले त्यांनी बोला, नाही तर असं पण बोला, कुणी पण बोला. कळाले? यस मॅम, यस मॅम. ओके, म्हणजे परत बघा, जर ऐका की तुम्ही आता सगळं सोडवलंय तर तुम्हाला काय क्वेश्चन विचारलंय, तुम्हाला लास्ट इथं आन्सर मिळाले तुम्हाला की तुम्हाला हे सगळं काउंट केलं तुम्हाला मिळाले 0.5 तुम्ही जे काय करता ते तुम्हाला 1 हेक्टर साठी तुम्हाला मिळतंय. ओके, तर 0.5 लिटर डायमीटर तुम्हाला 1 हेक्टर साठी लागतंय. तर हाऊ मच एरिया विल बी कवर्डेड इन 2 लिटर ऑफ डायमीटर, तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तुमच्याकडं 2 लिटर मध्ये किती एरिया तुमचा कव्हर्ड होईल. ओके, तर तुम्ही हे असं लिहायचं किंवा तुम्ही अज्युम करू शकता, डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहिलं तरी चालेल, पण तुम्हाला हे लिहायचं आहे. मग तुम्ही काय कराल की 0. मग तुम्ही गुणाकार करा, डिवायडेड बाय करा, म्हणजे तुम्ही लिहा, मी सांगते 2 x 1 लिहिताय का, हे लिहाल तुम्ही आधी. ओके, त्याच्यानंतर लिहा 2 x 1 डिवायडेड बाय 0.5. 2 x 1 तिरकस गुणाकार करा. आता तुम्ही मॅथ शिकलाय ना, तुम्ही असं इक्वेशन लिहून घेतल्यावर तुम्ही काय करता की तुमच्याकडे 4 क्वांटिटी आहेत, मग तुम्ही यात काय करता की त्यांचा तिरकस गुणाकार करता. जसं 2 x 1 कराल. ओके, हे लिहिले आपण, त्याच्यानंतर 2 × 1 कराल आणि 0.5 × x कराल. ओके, पुढे सोडवा. सोडवलं का 2 x 1 किती आलं? ओके, डिवाइडेड बाय 0.5 = 4. नक्की सोडवलं का? हो, कारण आता म्हणजे लिहिणं अवघड आहे इथं, कारण आता परत मला ते सगळं हे घालावं लागेल इक्वेशन, आणि ते मी नाही करू शकत. मी तुम्हाला लिहायला पाहिजे होतं एक्सप्लेन करून, ते तुम्ही काय करणार आहे इथं जो तिरकस गुणाकार आहे, तर तुम्ही काय करा की असं लिहून घ्या, तुम्हाला जर समजत नसेल, तुम्हाला मनात जर येत नसेल, तर तुम्ही असं लिहून घ्या 0.5 लिटर तुम्हाला पर हेक्टर साठी लागतंय. आणि मग तुम्हाला काय विचारले की तुमच्याकडे 2 लिटर डायमिथ्वेट आहे, तर तुम्हाला क्वेश्चन विचारलाय हाऊ मच एरिया विल बी कवर्डेड इन 2 लिटर्स ऑफ डायमिथ्वेट. ओके, तर हे तुम्ही लिहून घ्याल, त्याच्यानंतर तुम्ही सोडवाल ते. दॅट इज 2 × 1 डिवायडेड बाय आपलं काय आहे की 0.5. ओके, हे सगळं सेटिंग वगैरे सगळं चेंज होत त्यामुळं. ठीक आहे, पण तुम्हाला ते समजलं असेल, समजलं का? हो मॅम, हो मॅम. ते लेवल ऑफ प्रॉब्लेम टाइप करायला. ठीक आहे, 2 × 1 तुम्ही असं लिहाल, तर तुमचा आन्सर किती येईल? 2 × 1 किती येईल? 2 येईल. 2 / 0.5 कराल, मग त्याच्यानंतर तुमचा आन्सर किती येईल? 4 हेक्टर. आन्सर किती येईल? 4 हेक्टर. 4 हेक्टर. हॅलो, 4 हेक्टर मॅम. हॅलो मॅम,
करते हेलो आंसर किती येईल 4 हेक्टर 4 हेक्टर ओके तुम्हाला परत समजलं का बघा ओके तर तुमचं तुम्हाला लास्टचं आन्सर मिळालं की 2 लिटर डायमीटर हेट मध्ये तुमचा एरिया किती कव्हर होईल 4 हेक्टर एरिया तुमचा कव्हर होईल ओके तर म्हणजे तुम्हाला थोडं तुमचा अवघड टास्क आहे कारण तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेट करायचंय आणि तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामला तुम्ही फक्त एकाला क्लिक करणार आहेत ओके मी परत सांगते की तुम्हाला तुम्ही जर इथं असता तर तुमच्या प्रत्येक स्टेपला मार्क होती तुम्हाला तुम्ही फॉर्म्युला लिहिलाय तुम्हाला 1 मार्क दिला असता 0.5 पर्यंत काढलंय तुम्हाला 3 मार्क सहज दिले असते ओके पण तुम्हाला आता प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला हे आन्सर असणार आहे 0.5 हा मग तुम्ही अर्धच काढून बसाल आणि परत म्हणाल हा आहे इथं ऑप्शन 0.5 ओके आणि तुम्ही लगेच क्लिक कराल 0.5 ला पण तुमचं ते बरोबर नाहीये तुम्हाला पुढचं पण काढायचं आहे तिथं दोन्ही ऑप्शन असणार 0.5 पण असणार 4 पण असणार तर मग असं होईल ना तुम्ही मी तर खूप बरोबर सोडवलंय पण आता तरी म्यूट आहे का बघा आपल्या सगळ्या स्वतःना कोणतरी म्यूट नाहीये ओके तर मग बघा की तुम्ही आता 0.5 पर्यंत काढाल म्हणजे ह्या ठीक आहे तुम्ही सगळं शोधलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इन्सेक्टिसाइड शोधलं त्याचं कॉन्सन्ट्रेशन शोधलं सगळं शोधलं आणि लिहिलं ठीक आहे तुम्हाला 0.5 आले आणि तुम्ही परत ऑप्शन मध्ये जाऊन बघाल की हा 0.5 आहे का तर हा तुम्हाला असं होईल की हा आहे मग तुम्ही लगेच काय कराल की 0.5 लिटरवर क्लिक कराल पण ते बरोबर नाहीये ओके कारण तुम्हाला फसवण्यासाठी ऑब्विसली ऑब्जेक्टिव्ह मध्ये जे तुम्ही फसतात कारण बऱ्यापैकी तुम्ही मिड मध्ये पण मी बघितले की तुम्ही फसतात बऱ्यापैकी 4 ऑप्शन मध्ये तर बऱ्याच माणसांना असं होईल की 0.5 आलंय हा आलंय आपलं उत्तर पण नाही आपलं बरोबर कारण लास्टचा क्वेश्चन काय आहे की बघा की 2 लिटर्स मध्ये किती कव्हर होईल ओके तर मग तुम्ही असं लिहून घ्या 0.5 लिटर मध्ये काय 0.5 लिटर फॉर दी 1 हेक्टर साठी लागतंय आणि क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलंय 2 लिटर्स मध्ये किती तुमचा एरिया कव्हर होईल मग तुम्ही काय कराल की हे एक्स मानायचं त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे तिरकस गुणाकार करायचा आहे जसं 2 × 1 डिवायडेड बाय 0.5 × x लिहाल मी आता लिहिलं नाही इथं ओके तर मग हे तुम्ही सोडवाल मग तुमचं 4 येईल मग तुम्हाला तिथं 4 पण आन्सर असेल आणि जेव्हा तुम्ही 4 वर क्लिक कराल तेव्हाच तुमचं ते आन्सर बरोबर आहे ओके तर तुम्ही बघा म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम सोडवताना फार लक्ष देऊन सोडवा कारण तुम्हाला त्यामध्ये जे काही ऑप्शन असतील ते तुमचं अर्ध उत्तर आले तिथपर्यंत पण असतील मग बरेच जण तुम्हाला असं होईल की हा मी सगळं सोडवलंय आणि 0.5 हा इथं ऑप्शन आहे 0.5 मग तुम्ही त्यालाच क्लिक कराल पण नाही तुम्ही प्रॉब्लेम वाचा की लास्ट पर्यंत तुम्हाला नक्की काय विचारलंय आणि म्हणजे इन्सेक्टिसाइड कुठलंही माहीत झाल्यानंतर त्याच्यात तुम्हाला हे N1 V1 वगैरे हे सगळं मिळाल्यानंतर तुम्ही परत प्रॉब्लेम वाचा की तुम्हाला काय विचारलंय जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिल्या गणितात बघितलं बघा जसं या गणितामध्ये तुम्हाला ठीक आहे तुमचं हे बरोबर आहे 1 लिटर पर्यंत बरोबर आहे तुमचं पण तुम्ही परत म्हणजे तुम्ही सगळं सोडवलं तरी पण एकदा जाऊन प्रॉब्लेम वाचा की तुम्हाला काय विचारलंय हा तर बऱ्याच माणसांना हे लक्षात राहत नाही की इथं 4 हेक्टर साठी विचारलंय म्हणजे तुम्हाला त्याला × 4 केलं पाहिजे ओके तर सगळं सोडून जेव्हा एकतर पहिलं काम काय करायचं की पहिला एकतर सगळा फॉर्म्युला एकदा प्रॉब्लेम वाचायचा प्रॉब्लेम वाचल्यानंतर काय करणार की तुम्ही सगळ्यात तुमचं इम्पॉर्टंट काम आहे की तुम्हाला इन्सेक्टिसाइड बऱ्यापैकी तुम्हाला ओळखतात तुम्हाला ते इन्सेक्टिसाइड कुठलं आहे हे आता प्रत्येक इन्सेक्टिसाइड मध्ये तुम्हाला बघायला मिळते हा तुम्हाला नावं माहिती आहेत ठीक आहे नाव माहित झालंय तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही काय बघणार आहेत N1 म्हणजे परत सांगते मी आता काय आहे म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल N1 काय आहे N1 म्हणजे काय की ठीक आहे आपलं इन्सेक्टिसाइड आपण शोधलं दॅट इज द कार्बारिल इन्सेक्टिसाइड आहे इथलं त्याच्यानंतर N1 म्हणजे त्या कार्बारिलचं किती टॉक्झिकन पर्सेंटेज आहेत ओके दॅट इज द 50 आहे V1 म्हणजे काय आहे की त्या व्हॉल्यू त्या इन्सेक्टिसाइडचं कुठलंही जे इन्सेक्टिसाइड आहे त्याचं व्हॉल्यूम आहे जसं की इथं 2 kg ऑफ कार्बारिल आहे ओके तर 2 त्याचं व्हॉल्यूम आहे कार्बारिल किती यांच्याकडं 2 kg आहे ठीक आहे N2 म्हणजे काय आहे की डिझायरेबल कॉन्सन्ट्रेशन आहे वॉन्ट्स टू स्प्रे लिहिलं असेल किंवा विच वी इफ अप्लाइड म्हटलं असेल ओके तुम्हाला समजतं ते तुम्ही जास्त प्रॉब्लेम सोडवाल तर तुम्हाला समजून जाईल ओके दॅट इज 0.03 असेल 2 असेल काही असेल देन V2 म्हणजे तर वॉटर आहे तर तुम्हाला लक्षात येईल की ते डायरेक्ट 500 असणार आहे 700 असणार आहे 800 असणार आहे कधी 1000 असेल काही असेल ओके तर ते वॉटर आहे ओके एवढं जर तुम्हाला 4 क्वांटिटी तुम्ही फार परफेक्टली शोधलात तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये खाली सोडवायला आणि एवढं जर तुम्हाला मॅथ्स येत असेल त्यात फक्त गुणाकार आहे भागाकार आहे
एवढंच की तिरकस गुणाकार करा, डिवायडेड बाय करा, मल्टीप्लाय करा, एवढंच तर त्यात आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सोडवायचंय. मग तरी तुमचं आलं समजा की फॉर एक्झाम्पल 0.2 आलं, ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत सोडवा. त्याच्यानंतर पण जाऊन बघा की दुसरं काय विचारलंय का. जसं फॉर एक्झाम्पल याच्यात तुमचं पहिल्या गणितात तुमचं ठीक आहे, तुम्ही सोडवलं तुमचं हे 0.450 ते सगळं सोडवलं, तुमचं वन आन्सर आलं, ठीक आहे. तरी जाऊन एकदा प्रॉब्लेम वाचा की काय सांगितलंय किंवा काय विचारलंय. तर तुम्ही परत जाऊन वाचाल तरच तुम्हाला कळेल की तिथं फोर एक्टर विचारले. नाही तर तुमचं काही काय म्हणजे तेवढा गोंधळ किंवा तेवढं टाइम नसते तुम्हाला की तुम्ही आपण म्हणजे ऑनलाईन काही सोडवताना आपल्याला तेवढं जेवढं आपण आपलं जेव्हा बसून लिहितो ना किंवा बसून सोडवतो तेव्हा आपल्याला विचार करायला वेळ आहे. पण तुम्ही ऑनलाईन सोडवताना तुम्हाला अॅक्युरेसी, तुमचं टाइम हे फार मेंटेन करावं लागतंय. त्यामुळे तुम्ही थोडं नाही फारच तुम्ही गडबडून जाता आणि काही करत जाताय. पण तुम्हाला प्रॉब्लेम येतात आणि असंही नाही की तुम्हाला बरंच टाइम आहे आणि तुम्ही जर प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम लगेच सोडवायला येतील. आणि असं पण नाही, बरीच मुलं अशी आहेत ना वेळ एवढा पण गोंधळ करायची काही गरज नाहीये किंवा नसते. पण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही फार लवकर सबमिट करून टाकताय, कसंही काहीही क्लिक करताय आणि सबमिट करून टाकताय. एवढा काही नाहीये, तुम्ही सोडवू शकताय. तुम्हाला तुमचं स्पीड माहितीये किंवा तुम्हाला थोडी तोंडी करायचं हे, एवढं तर होल लिहायचं पण गरज नाही तुम्हाला. म्हणजे सिस्टमॅटिकली लिहून ठेवलं पाहिजे असं पण नाहीये, ठीक आहे. कारण ऑनलाईन म्हणजे तुम्ही क्लिक करायचंय फक्त, तुम्हाला लास्टचा आन्सर पाहिजे, ठीक आहे. तर मग सोडवा, परत लिहा, ठीक आहे. वन लिटर उत्तर आलं त्याच्यानंतर एकदा जाऊन जस्ट तुम्ही ओव्हरलुक करा की तुम्हाला दुसरं काय विचारलंय का. वन हेक्टर साठी, फोर हेक्टर साठी, फाईव्ह हेक्टर साठी विचारले का. ते जर विचारलं असेल तर तुम्ही काय कराल की त्याला इंटू कराल आणि परत लिहाल, ओके. हे जे पॉइंट आहेत. आणि असं नाही की तुम्ही प्रॉब्लेम म्हणजे काहीही लिहाल कसंही लिहाल, तुम्हाला ते सोडवायचे आणि त्याच्यानंतरच क्लिक करायचं. आणि तिथं ऑब्व्हियसली तिथं वन लिटर पण आन्सर असणार आहे आणि फोर पण आन्सर असणार आहे. जर तुम्ही वनला क्लिक केलं तर त्या होल प्रॉब्लेमचं ते उत्तर नाहीये किंवा ते तुमचं चुकलंय, ओके. जेव्हा तुम्ही फोरला क्लिक कराल तेव्हाच तुमचं ते आन्सर बरोबर आहे, तेव्हाच तुम्हाला त्या प्रॉब्लेमचे मार्क मिळणार आहेत. नाही तर तुम्हाला वाटेल हा मी अर्धच सोडवलंय, ओके. तर तुमचं हो तसं नसणार आहे, ठीक आहे. तर केअरफुली तुम्ही प्रॉब्लेम सोडवा. तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहेत, स्पॉटिंग असणार आहे. मी थोड्या वेळेने पीपीटी झाल्यावर तुम्हाला टाइम टेबल नाही दिलं ना अजून, बोला आखून तर बोला. टाइम टेबल भेटलं का एक्झामचं? नाही मॅम. नाही भेटलं ना, मग जर टाइम टेबल बघू आता आपलं प्रॅक्टिकल कधी असेल. हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो, स्क्रीन दिसते का नाही दिसत? दिसते मॅम. नाही काहीतरी थोडं प्रॉब्लेम झाला, बरं ठीक आहे. तर मी तुम्हाला म्हणजे नाही लागलं ना टाइम टेबल अजून, पण मी तुम्हाला पीपीटी जसं बागल सरांनी सेंड केलं असतं तसं मी तुम्हाला सेंड करेल की आपल्याला काय काय असेल. हा नाही, त्याच्यानंतर मला एक सांगायचं होतं, एकच मिनिट, एकच सांगायचं होतं. काही ना मॅडम, स्लाइड दिसते? हॅलो, येस मॅम दिसते. काय दिसते स्लाइड वर? काय दिसतंय? प्रॉब्लेम दिसतो मॅम. एक प्रॉब्लेम दिसतो अजून? हो ठीक आहे, थांब. कुठे दिसते? आता काय दिसतंय? एक्सरसाइज नंबर 3. ओके, हा जस्ट आपण हे काही इम्पॉर्टंट नाही आहे पण हा ठीक आहे. एक्झरसाइज नंबर 3 जस्ट इम्पॉर्टंट नाही आहे पण मी काल जे पाठवले ना त्या एका मुलीने लिहिले ते पाठवले, ते लिहून काढा कारण आपल्याला लिहायचं आहे मॅन्युअलमध्ये. तर आपला एक एक्झरसाइज आहे, जस्ट आपण फास्टली बघू, हे काही इम्पॉर्टंट नाही आहे पण बघू. स्टडी ऑफ बिहेवियर अँड ओरिएंटेशन, 5-10 मिनिटं आणखी.
तर म्हणजे इन्सेक्टचं आपण जसे आपले बिहेवियर आहेत आपलं, तसे इन्सेक्टचे पण काय बिहेवियर असतात. ओके, बिहेवियर म्हणजे काय की एक्सप्रेशन ऑफ द टोटल फंक्शन ऑफ द एनी ऑर्गॅनिझम. तुम्ही कसं एक्सप्रेस होताय ते म्हणजे तुमचं बिहेवियर आहे. जसं तुम्ही एक्सप्रेस होताय तसंच इन्सेक्टिसाइड्स, इन्सेक्टचे पण काही बिहेवियर आहेत. ओके, ते बिहेवियर आपण जस्ट इंग्लिश केलेत. ओके, आणि ओरिएंटेशन म्हणजे काय की इट इज द कपॅसिटी अँड द ऍक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे ते कुठे ओरिएंट होतात. ओरिएंटेशन म्हणजे त्यांचं काय म्हणायचं, मुवमेंट आहे त्यांची ओरिएंटेशन. ओके, जसं फॉर एक्झाम्पल फर्स्ट आपण हे जे आपण खाली इनलिस्ट केले ते काय आहेत की इन्सेक्टिसाइड, इन्सेक्टचे बिहेवियर आहेत. जसं तुमचे वेगवेगळे बिहेवियर आहेत म्हणजे तुम्ही कसं एक्सप्रेस होताय तसे इन्सेक्टचे पण आहेत. ओके, दॅट इज द किमोटॅक्सिस. ओके, तर किमोटॅक्सिस नावातच आहे, किमो दॅट इज द केमिकल. ओके, तर आपल्याला माहित आहे की इन्सेक्ट हॅव्हिंग सेन्स ऑफ ऑल्फॅक्शन, इन्सेक्ट जे प्रत्येक इन्सेक्ट आहे त्यांना काय आहे की विच इज हॅव्हिंग द सेन्स ऑफ ऑल्फॅक्शन. ऑल्फॅक्शन म्हणजे काय की त्यांना इन्सेक्टला स्मेल येतो, जसं तुम्हाला येतो तसं इन्सेक्टला पण स्मेल येतो. ओके, तर ते लोकेटेड अँटिनी किंवा जे सेन्सरी ऑर्गन आहे त्याच्यामधून त्याला स्मेल येतो. ओके, तर त्याच्यावर जे काय जे किमोटॅक्सिस म्हणजे काय आहे की इन्सेक्टिसाइडचं आपल्याला इन्सेक्टचं आपल्याला बिहेवियर कराय बघायचंय कुठलाय. तर तुम्हाला काय केलं की तुमच्याकडे जर जुनो मॅन्युअल असेल तर तुम्ही बघाल, तर त्यात काय केलं की तुम्हाला वेगवेगळे एक्सपेरिमेंट सांगितले की इन्सेक्ट कुठं जातील. जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी काय केलं की किमोटॅक्सिस म्हणजे काय की इन्सेक्टला काय होतं की इन्सेक्टला स्मेल येतोय आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे मुवमेंट कशी करतात इन्सेक्टची ते आहे त्यात. जसं फॉर एक्झाम्पल पहिला जो तुमच्याकडे मॅन्युअल असेल तर तुम्ही बघा परत, तर त्यात काय की किमोटॅक्सिस म्हणजे काय ओरिएंटेशन विथ रिस्पेक्ट टू केमिकल ग्रेडियंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी काय केलं की एका साईडला फ्रूट फ्लायस ठेवलात आणि म्हणजे तुम्ही नाही म्हणजे दोन चंबर आहेत असं लक्षात म्हणजे जस्ट बघा की एका साईडला तिकडे काय ठेवलंय त्यांनी सँड ठेवलंय आणि एका साईडला फ्रूट पल्प ठेवलाय. तर तुम्हाला काय करायचं की तुम्ही जर फ्रूट फ्लायस इन्सर्ट केला तर फ्रूट फ्लाय कुठं जातील हे तुम्हाला ओळखायचं आहे. ऑब्व्हियसली ज्या फ्रूट फ्लायज आहेत त्यांना फ्रुटी स्मेल येईल आणि त्यांचं ओरिएंटेशन कुठं होईल की फ्रूट पल्प होईल. ओके, दॅट इज द किमोटॅक्सिस. किमोटॅक्सिस म्हणजे काय की फक्त इन्सेक्ट हॅव्हिंग द सेन्स ऑफ ऑल्फॅक्शन आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे ते अट्रॅक्ट होतात. म्हणजे इन्सेक्ट एक क्वालिटी आहे त्यांना की ते सेन्स ऑफ ऑल्फॅक्शन घेऊ शकतात, स्मेल घेऊ शकतात. ओके, देन फोटोटॅक्सिस. फोटोटॅक्सिस म्हणजे काय की द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह रिस्पॉन्स ऑफ द इन्सेक्ट टुवर्ड्स द लाईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितले नॉक्टेरियल इन्सेक्ट, देन डायरुनल इन्सेक्ट. ओके, जसं फॉर एक्झाम्पल कॉक्रोच. कॉक्रोच कसला इन्सेक्ट आहे? कॉक्रोच नॉक्टेरियल इन्सेक्ट आहे. जसं ग्रॉसऑफर आणि हे ते दुसरे आहेत ते सगळे फोटोटॅक्सिस आहेत. म्हणजे जे इन्सेक्ट लाईटकडे अट्रॅक्ट होतात त्यांना काय म्हणतात की पॉझिटिव्हली फोटोटॅटिक इन्सेक्ट. आणि जे डार्क म्हणजे काय डार्कडे अट्रॅक्ट होतात किंवा त्यांना काय म्हणायचं डायरुनल म्हणजे म्हणायचं किंवा निगेटिव्हली फोटोटॅटिक इन्सेक्ट. ओके, तर फोटोटॅक्सिस एक इन्सेक्टचं बिहेवियर आहे आणि फोटोटॅक्सिस म्हणजे काय ते पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह रिस्पॉन्स टुवर्ड्स द लाईट. म्हणजे ते इन्सेक्ट कसे त्याच्याकडे रिॲक्ट करतात. देन ह्युमिडिटी प्रेफरन्स मध्ये पण काय फक्त लक्षात ठेवा. हायग्रोकायनेसिस म्हणजे काय आता काय व्हायवा मिस घेणार आहे, व्हायवाला वगैरे तुम्हाला विचारतात हे हायग्रोकायनेसिस म्हणजे काय की द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह रिस्पॉन्स टुवर्ड्स द ह्युमिडिटी. देन क्लिन्झिंग बिहेवियर. जस्ट ऍटलीस्ट बिहेवियरची नावं ठेवा लक्षात. क्लिन्झिंग बिहेवियर म्हणजे एक्झिबिट क्लिन्झिंग बिहेवियर वेन दे कम इन कॉन्टॅक्ट विथ एनी फॉरिन मटेरियल स्पेशली द इरिटंट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आहे फूड प्रेफरन्स. आणि म्हणजे त्यांनी काय केलं की प्रत्येक तुमच्याकडे जर मॅन्युअल असेल तर तुम्ही बघू शकता त्यांनी बिहेवियरची नावं दिलेत आणि ते बिहेवियर प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी एक एक्सपेरिमेंट दिलेत छोटे छोटे जे तुम्ही बघू शकताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल हाऊस फ्लाय असेल, जसं क्लिन्झिंग बिहेवियरमध्ये बघा जर हाऊस फ्लाय असेल आणि हाऊस फ्लायवर आपण टाल्क पावडर टाकली किंवा कुठली पावडर टाकली काही टाकलं तुम्ही त्याच्यावर जर पावडर टाकली तर ते काय करतात की त्यांचे विंग्स असं फडफडतात किंवा विंग असं झाडून टाकतात. जे काही फॉरिन मटेरियल आहे स्पेशली जे काही इरिटंट आहे क्लिन्झिंग बिहेवियर. ओके, त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट तुम्हाला थोडा सांगितलाय की जे हाऊस फ्लाईज असतील त्याच्यावर काय करा की टाल्क पावडर टाका आणि त्याच्या मग ते काय करतं की त्यांचा त्यांना काय होईल की इरिटंट होतील. मग ते असे पंख झटकतात असे की जे पावडर किंवा जे इरिटंट आहे ते निघून जावेत.
ओके. फूड प्रेफरन्स मध्ये पण तुम्हाला एक एक्सपेरिमेंट सांगितलंय, आपण काही लिहिलेले नाही तिथं. तर मेनली तुम्हाला फूड प्रेफरन्स कशा दिसून येतो, स्टोर ग्रेन पेस्ट मध्ये तुम्हाला फूड प्रेफरन्स दिसून येतो. अवॉइडन्स रिएक्शन म्हणजे पण तेच आहे, त्याला तुम्ही काही डिस्टर्ब केलं तर ते अवॉइड करते. ठीक आहे. प्लांट प्रोटेक्शन अप्लायन्सेस तुम्हाला हे सगळे माहीत असतील की सगळे ह्यातलं स्पॉटिंग असणार आहे, मी तुम्हाला सेंड करेल. हा हा थोडा वाचा, कुठले कुठले स्प्रेयर्स आहेत हे फक्त स्पॉटिंगलाच असणार आहेत, त्याच्यामुळे आपण सगळी थेरी लिहिलेली नाहीये, तेवढा वेळ पण नाहीये तुम्हाला पण आणि मला पण. ठीक आहे. तर मग मी हे जे काय आहेत ना, या सगळ्यांची मी जी इमेज आहेत ना, मी तुम्हाला सेंड करेल तुमच्या, किंवा मी तुम्हाला सरळ त्या पीपीटीतच घालून देईल की हे कुठला डस्टर आहे, त्याचा काय यूज आहे, कुठला स्प्रेअर आहे, त्याचा काय यूज आहे, किती लिटर मध्ये, म्हणजे ज्याच्यावरचे जे काही सब क्वेश्चन आहे तेही तुम्हाला मी लिहून पाठवते. ठीक आहे. तर आतापर्यंत जेवढे सगळे एक्झरसाइज आपले झालेत, 17 पर्यंत सगळे झालेत, 18 नका लिहू, कारण 18 खूप मोठा आहे. मी तुम्हाला सेंड करून ठेवते, जस्ट तुम्हाला ऍटलीस्ट नाव माहीत असू द्या. पण 17 पर्यंत सगळे लिहा, एक पीडीएफ तयार करा आणि त्याच्यानंतर मला सेंड करा. ओके. आजचा आणि उद्याचा, आज उद्या परवा कधी करा, पण 3 दिवसातच करा. ठीक आहे. ठीक आहे. आणि परत काही प्रॉब्लेम असेल तर मला परत विचारा. ठीक आहे. ठीक आहे, मी लेक्चर एंड करते. आज जरा थोडं तुमचं तुम्ही प्रॉब्लेम पण सोडवून बघा. आणि ठीक आहे, तुम्ही आता जेवण करणार